आज डॉक्टर वसंतराव पवार सरांबरोबर काम केलेले त्यांच्या हाताखाली तयार झालेले आणि माझ्यासारखे त्यांना पाहात पाहत जे काम शिकलो असे अनेक तरुण पिढीतली मंडळी इथे उपस्थित आहेत मी नील वसंत मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज डॉक्टरसाहेबांना आवडेल अशा पद्धतीनं काम करणारं नील वसंत फाउंडेशन आणि त्याच्या डॉक्टर प्राचीताई पवार आणि त्यांचे सगळेच सहकारी या सगळ्यांच्या प्रयत्नातनं आजचा हा पुरस्कार वितरण समारंभ होतो आहे मी पुन्हा एकदा आपण सगळ्यांना अतिशय नम्र आवाहन करते कोरोना अजून संपलेला नाही डॉक्टर स्वत इथे आहेत आपण त्यांचे अनुभव ऐकणारच आहोत पण शक्य तितकं सोशल डिस्टन्सिंग पाळा शक्य तितका वेळ मास्क जरूर चेहऱ्यावरती ठेवा हे आवाहन करते आणि सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनानं करावी दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले दिठींच्या दिशा जाळताना कुणी जागले रे कुणी जागले रामाणी कवी शंकर रामाणींच्या ह्या ओळी आहेत समाजामध्ये काम करताना जागल्याची भूमिका करावी जिथे जिथे प्रश्न असतील जिथे जिथे अडचणी असतील तिथे तिथे त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि ही जागल्याची भूमिका ज्यांनी आयुष्यभर जपली त्या डॉक्टर वसंतराव पवार सरांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ही जागल्याची भूमिका अधिक सजगपणे पार पाडण्याचा प्रयत्न नील वसंत फाऊंडेशन करते आहे आजचा पुरस्कार हा नववा पुरस्काराचं वितरण आज होणार आहे डॉक्टर हिम्मतराव बावीसकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रमोदिनी बावसकर या यांचा आज गौरव इथे होणार आहे या पुरस्कार समिती सदस्यांमध्ये डॉक्टर वसंत बेळे वसंतराव खैरनार डॉक्टर चंद्रकांत संकलेचा रंजनाताई पाटील डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी डॉक्टर बी व्ही गायकवाड सर श्री प्रणव पवार श्री विजय कोठारी प्रद कुलकर्णी सर रवींद्र मणियार सर बाळासाहेब जाधव शशिकांत जाधव नारायण थेटे डॉक्टर अविनाश आंदाळे आणि स्वतः डॉक्टर प्राची पवार यांचा समावेश आहे ही सगळी मंडळी ही जागल्याची भूमिका पार पाडण्यासाठी आम्हीही तयार आहोत या हेतूनं नीलवसंत फाउंडेशनच्या माध्यमातनं ग्रामीण भागामध्ये आरोग्य शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रामध्ये काम करू पाहते आहे आणि आता आपण ऐकणार आहोत योगदान पुरस्कारासाठी खास नाशिकच्याच कलावंतांनी बनवलेलं एक गीत ते आपण ऐकणार पण आहोत आणि पाहणार पण आहोत कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतींना उजाळा म्हणून हे विशेष योगदान गीत तयार केलं आहे हे गीत लिहिलं आहे नाशिकचे गीतकार सुधीर कुलकर्णी यांनी आणि याला संगीतबद्ध केलं आहे तुम्हाला सगळ्यांना हे नाव खूप जवळून परिचित आहे संगीत शिक्षक म्हणून गेली अनेक वर्ष ते आपल्या संस्थेमध्ये काम करतात ते प्रशांत महाबळ हे नाशिक आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये संगीतकार म्हणून यांची विशेष ख्याती आहे त्यांनी या गीताला संगीताचा साज चढवला आहे आणि अर्थातच निर्मिती आहे नील वसंत फाऊंडेशन बघूया आणि ऐकूया योगदान गीत तर या फिल्ममधले जे शेवटचा फोटो होता ना तो मला स्वतःला खूप आवडला खरं म्हणजे काम आपण सगळेच जण करत असतो नोकरी म्हणून व्यवसाय म्हणून जबाबदारी म्हणून इच्छा म्हणून महत्त्वाकांक्षा म्हणून पण त्या कामाचा स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी होत असतो तेव्हा ते नुसतं काम असतं पण जेव्हा त्याचा समाजाला उपयोग होतो आणि निस्वार्थ भावनेनं आपण जे काम करतो त्याला योगदान असं म्हणतात त्यामुळे डॉक्टर साहेबांचं जाणं हे खूप अचानक होतं खूप धक्कादायक होतं पण तरीसुद्धा पुढच्या पिढीसाठी त्यांनी जे काही दृष्टी देणारं काम ऑलरेडी करून ठेवलं आहे तीच वाट पुढे धरून नीलवसंत फाउंडेशन काम करतं आहे आणि निलिमाताईंचा भक्कम पाठिंबा त्या सगळ्याला आहे त्या दृष्टीनं मला ते शेवटची फ्रेम खरं म्हणजे खूप आवडली आणि नीलवसंत फाउंडेशन हे काय काम करतं कसं काम करतं हे आपल्या सगळ्यांना प्राथमिकतेनं माहिती आहे पण मगाशी मी उल्लेख केला तसा रामाणींनी म्हटलं आहे की कुणी जागले रे कुणी जागले आपल्याला दिसत असतं पण आपल्या मनाला ते भिडतं का आणि ते भिडतंही पण त्याचं आपण पुढे काय करतो हा खरा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नावर उत्तर शोधण्याचं काम नील वसंत फाऊंडेशन करत आहे आजच्या ह्या पुरस्काराचं वितरण किंवा पुरस्कार ही संकल्पना हा त्या प्रयत्नातलाच एक भाग आहे आणि त्याविषयी अधिक आपल्या मनोगतातनं व्यक्त करत आहेत डॉक्टर प्राची पवार प्रथम आमचे बाबा डॉक्टर वसंतराव पवार यांना यांचं पुण्यस्मरण आजच्या कार्यक्रमाला दादांची प्रखरपणे आठवण होते मी श्री विनायक दादा पाटील यांना नीलवसंत परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण करते त्याचप्रमाणे नीलवसंत पुण्यतिथीचा जो डॉक्टर वसंतराव पवार यांचा पुण्यतिथीचा जो कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाली ते पण आज आपल्यात नाही त्यांना देखील नीलवसंत परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण करते आज इथे बसलेले व्यासपीठावरील आपले प्रमुख अतिथी पुरस्कारार्थी डॉक्टर हिम्मतराव बावस्कर सौ बावसकर यांचं मी मनपूर्वक स्वागत करते त्याचप्रमाणे श्री सुरेश बाबा पाटील त्यांचं पण मी मनपूर्वक स्वागत करते आणि आमच्या नीलवसंत योगदान समितीवरती त्यांनी आमची इच्छा पूर्ण केली आणि आमच्या समितीवरती आले त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेब वाघ यांचं मनपूर्वक स्वागत श्रीमती निलिमादाई पवार वसंतराव खैरनार आमच्या समितीचे वैद्यकीय समितीचे निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर वसंत बेळेसर आणि मंचावरील बसलेले सगळे मान्यवर समोर बसलेले सगळे मवीप्रचे सदस्य पदाधिकारी सर्व ज्येष्ठ भगिनींनो पत्रकार बंधू भगिनींनो आणि सगळे माझे बालगोपाल बंधूंनो आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आज मी इथे नीलवसंत मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष ह्या नात्याने आपल्याला स्वागत करण्यासाठी पुढे आली आली आलेली आहे पण त्यासोबत मला एक संकल्पना आपल्याला सांगायची की नीलवसंत परिवार हा फक्त आमच्या भावंडांचा नाही तर अनेक असे याला जोडले गेलेले ह्या योगदान दिनाला जो साजरा करतो आपण ह्या योगदान कार्याला खूप छोटे 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 सगळे स्वयंसेवक ह्या सगळ्यांचा इथे हातभार लागतो डॉक्टर वसंतराव पवार कोणाचे दादा तर कोणाचे मित्र आमचे ते वडील होते पण ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून फोन करून आमच्या दैवताचा कार्यक्रम ताई तो कधी करणार दोन वर्ष आपल्याला कोविडमध्ये गेले पण हा नक्की होणार होता त्यामुळे त्या सगळ्यांना त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा सर्वांचं इथे नैलवसंत परिवारामध्ये सगळेजण सामील झाले त्याबद्दल मी पुन्हा तर्फे सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते योगदान पुरस्कार आणि योगदान दिनाबद्दल त्यांची ती जी घडण जडण आणि त्याच्याबद्दल आपल्याला श्री वसंतराव खेरणार हे पुढे सांगणारच आहेत पण आपल्याला या कार्यक्रमातून काही ना काही प्रेरणा घेऊन जायची आहे प्रेरणा घेऊन जाताना योगदान जे देता आहे प्रत्येक इथे पुरस्कारार्थी जो येतो तो दिवसंदिव दिवस आणि दिवस काम करून समाजभूमी काय समाजासाठी काम करता येईल हे काम केल्यानंतर किती त्याचं कौतुक करायचं आपण कसं कौतुक करायचं आणि हे खरं आज इथे उपस्थित नाही आहेत माननीय श्री शंकररावजी कोल्हे यांनी आम्हाला मीटिंगमध्ये सांगितलं की ज्याचं कौतुक करायचं आहे पुरस्कारीचं तर ज्याला आपण ब्रेडला म्हसका लावतो तर फक्त असा छिडकायचा नसतो तो व्यवस्थित लावायचा असतो पुरस्कारार्थीचा सन्मान किती करून किती नाही असा तो व्यवस्थित असा कार्यक्रम आपल्याला करायला पाहिजे म्हणून हा सगळा योगदान दिनाचा साज आम्ही खरं म्हणजे सगळे समितीचे सदस्य हे करतो त्याचप्रमाणे विनायकदा देखील आमच्या समिती सदस्यांमध्ये एक प्रखर ठराव मांडला की हा जो पुरस्कार आहे हा सगळा आपण नीलवसन समितीचे जे काही अध्यक्ष आहेत योगदान समितीचे किंवा समितीचे सदस्य आहेत त्यांच्याच हस्ते दिला पाहिजे आणि आद आदराने हा आम्ही अनेक वर्षापासून त्याचं पालन करतो आहे पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत थांबते आम्ही आजच्या कार्यक्रमाच्या जुळवाजुळवीसाठी जेव्हा मी आणि प्राचीताई बसलो होतो तेव्हा त्या म्हटल्या होत्या की एकदा तुम्ही वेबसाईट बघा खरं म्हणजे आपण समोरासमोर बोलणारी ऐकणारी आणि त्यातनं आनंद घेणारी माणसं आहोत त्यामुळे वेबसाईट बघून काय करायचं खरं म्हणजे माझ्याही मनात हा प्रश्न आला होता मी मोबाईलवरती ती वेबसाईट उघडली आणि मला ते पहिलं पानच खरं म्हणजे महत्वाचं वाटलं प्राचीताई खरंच सांगते मी सगळी वेबसाईट पाहिली नाही कारण ते एकच वाक्य होतं जे इंग्रजीमध्ये आहे त्याचा एक भावानुवाद असा की या देशानं तुमच्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय केलं आहे ह्याची अपेक्षा तुम्ही बाळगू नका तर तुम्ही या देशासाठी या समाजासाठी तुमच्या राज्यासाठी किमान तुमच्या आजूबाजूच्या गरजवंतांसाठी तुम्ही काय केलं आहे काय करू शकता ह्या 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 मार्गावरती तुम्ही विचार करा तर तुम्हाला जगणं आपोआप उलगडत जाईल आपण अपन... मराठी साहित्य महाराष्ट्र हा लोकपरंपरेनं समृद्ध असलेल्या राज्याचे आपण नागरिक आहोत त्यामुळे आपल्याला फक्त विशेषतः शहरी भागातल्या लोकांना फक्त भारुडातनं आणि लोककथांमधनं लोकगीतांमधनं विंचू माहिती आहे पण ह्या विंचवामुळे त्याच्या दंशामुळे तसंच सर्पदंशामुळे ग्रामीण भागामध्ये अनेक मृत्यू होतात आणि ह्याच्यामध्ये लहान मुलांचं प्रमाण हे लक्षणीय आहे कारण ते छोटेसे किडे आहेत आजूबाजूला वावरामध्ये म्हणून त्याच्याशी खेळतात आणि अपार वेदना ह्या स सर्पदंश आणि विंसुदंशानं होतात आणि असं म्हणतात की समस्या जितकी मोठी असेल तसा त्याचा उपाय अगदी छोटासा असतो अथक प्रयत्नातनं डॉक्टर बावस्करांनी त्याच्यावरती लस शोधली ज्याला ब्रिटिश मेडिकल काउन्सिलनी पण मान्यता दिली आणि जगभरामध्ये फक्त जा म्हणजे मला नेहमी विशेष असं वाटतं की जालन्यासारख्या थोड्याशा म्हणजे काय म्हणतात विकासाच्या ह्याच्यापासून थोड्याशा बाजूला असलेल्या छोट्याशा खेड्यामध्ये कुठलीही साधन सामग्री नसताना कुठला तरी एक विचार येतो आणि परत आपण नील वसंत फाउंडेशनच्या त्या हेतूकडे येतो की मला काय मिळालंय ह्याच्यापेक्षा मी काय देऊ शकतो म्हणून आजच्या या योगदान विशेष दिनाला खूप महत्व आहे आणि ह्याच भूमिकेतनं नील वसंत फाउंडेशन हे गेली दहा वर्ष काम करत आहे त्याचेच ज्येष्ठ सदस्य वसंतराव खैरनार यांना मी विनंती करते की आपण प्रास्ताविक करावं अच्छे पुरस्कारार्थी आदरणीय डॉक्टर साहेब सौभाग्यवती बावस्कर आदरणीय बाळासाहेब वाघ सुरेश बाबा पाटील आदरणीय निलिमाताई पवार आमची प्राचीताई पवार माझे सर्व सहकारी नीलवसंत फाउंडेशनचे मराठा विद्याप्रासरक संस्थेचे सर्व पदाधिकारी आजी माजी विविध क्षेत्रातील मान्यवर बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम आपले अत्यंत जवळचे स्नेही आदरणीय डॉक्टर वसंतराव पवार यांना सर्वांच्या वतीनं आदरांजली वाहतो नील वसंत फाउंडेशन जे एकतीस ऑगस्ट दोन हजार पाचला सुरू झालेलं होतं डॉक्टरसाहेब असतानाच वहिनींनी आणि कुटुंबियांनी याची स्थापना केलेली होती पण त्यावेळी एकच फोकस ठेवलेला होता उद्देश ठेवलेला होता ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या गरजूंकरता जे जे काय आवश्यक का असेल ते ते करायचं प्रामुख्याने शिक्षणाकरता आरोग्याकरता आरोग्याच्या सुविधांकरता सातत्याने काम करायचं असं नील वसंत फाउंडेशनचं हे उद्दिष्ट होतं आणि मग त्या गावाचा विकास झाला पाहिजे तिथला माणूस माणूस म्हणून घडवला पाहिजे आणि गाव उभं राहिलं पाहिजे जिथे गरज आहे तिथे आपण मदत केली पाहिजे सगळ्याच अर्थानं असं हे कार्यरत चालू असताना मग अनेक ठिकाणी आरोग्याची शिबिरं घेतलीत मोतबिंदूची अनेक ऑपरेशन्स केलीत आज त्या डोळ्यांच्या तपासणीची शिबिरं ही जवळपास पंचवीस हजाराहून अधिक झालेली आहेत पाच लाखाहून अधिक लोकांच्या तपासण्या झालेल्या आहेत अनेक लोकांची जेवढ्यांची आवश्यकता होती त्यांची मोतिबिंदूची ऑपरेशन झालेली आहेत ज्या ज्या ठिकाणी आरोग्याच्या सोयी नव्हत्या त्या अनेक ठिकाणी खास करून निफाड तालुक्यातल्या दोन तीन गावांमध्ये शौचालयं बांधून दिलीत जवळपास दोनशेहून अधिक शौचालयं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये नीलवसंत फाउंडेशनने बांधलेली आहेत निवृत्तीनाथाच्या यात्रेमध्ये वारकऱ्यांकरता जेवण असेल पण जेवणाबरोबर त्यांच्या आरोग्याची तपासणी ही मात्र प्रत्येकाची केली जाते ती फाउंडेशनच्या वतीनं अनेक गावात जित जिथं जिथून सांगण्यात येतं जिथं जिथून आमचे कार्यकर्ते सांगतात पाहतात आणि ज्या ज्या गावामध्ये गरज असेल त्या ठिकाणी या सुविधा दिल्या जातात असं हे काम करत असताना आदरणीय डॉक्टर साहेब आपल्याला सोडून गेल्यानंतर दोन हजार बारामध्ये अकरामध्ये आम्ही विचार केला आणि मग डॉक्टर वसंतराव पवार ज्यांचं योगदान अनेक क्षेत्रामध्ये होतं शिक्षण असेल सामाजिक सेवा असेल सहकार असेल बँकिंग असेल क्रीडा असेल कला असेल राजकारण असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये योगदान त्यांनी दिलेलं होतं आणि आपल्या व्यक्तित्वत्वाचा एक ठसा उमटवलेला होता मग असं काहीतरी का करू नये की जेणेकरून उद्याच्या आपल्या समाजाला उद्याच्या आपल्या तरुणाला जो इथे घडवणार आहे त्याच्याकरता कुठेतरी काहीतरी प्रेरणादायी काम व्हावं आणि म्हणून हा विचार पुढे आला आणि मग डॉक्टर साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं योगदान देण्याचं महत्त्व आम्ही लक्षात घेतलं आणि मग डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतिपित्यर्थ पुरस्कार देण्याचं ठरवलं तीन क्षेत्रामध्ये एक शैक्षणिक क्षेत्र एक वैद्यकीय क्षेत्र आणि एक, एक सामाजिक सेवेचं क्षेत्र या तीन क्षेत्रामध्ये दोन हजार बारापासून पुरस्कार देणं सुरू झालं दरवर्षी हा एक लाख रुपयाचा पुरस्कार पुरस्कारीला सन्मानचिन्ह आणि त्याचा योग्य तो सत्कार आणि प्रामुख्याने त्याच्या पाठीमागची भूमिका मगाशी इथे विशद करण्यात आली जी व्यक्ती किंवा जी संस्था एक विशेष असं काम करते आहे सामान्यातून असामान्य घडवतं आहे समाजाकरता असेल भोवतालच्या नागरिकांकरता असेल जगातल्या प्रत्येक व्यक्तीकरता असेल अशा व्यक्तींचा शोध घेणं त्यांचा योग्य तो बहुमान करणं आणि त्यांना समाजापुढे अधिकाधिक नेणं की जेणेकरून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अधिकाधिक पुढील मंडळी तयार व्हावी संस्था निर्माण व्हाव्यात आणि मग जे काही सुंदर भारताचं स्वप्न आहे माणसातला माणूस घडवण्याचं स्वप्न आहे ते परिपूर्णत्वास जावं या दृष्टीने मग वाटचाल सुरू झाली आणि दोन हजार बारापासून पुरस्कार द्यायला सुरुवात झाली आपल्यापैकी बरेचसे जण त्याचे साक्षीदार आहेत जवळपास वैद्यकीय क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत तीन वेळा पुरस्कार दिला गेला डॉक्टर संजय पुजारी असतील डॉक्टर विकास गोपटे असतील किंवा डॉक्टर आशिष सातब असतील यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत पुरस्कार दिले गेले शैक्षणिक क्षेत्रामध्ये एम के सी एलचे विवेक सावंत आहेत त्याचप्रमाणे अहमदनगरचे फारुख बेग आहेत आणि दोन वर्षापूर्वी दिलेला पुरस्कार मेळघाटच्या भारती ठाकूर यांना आहे याच प्रवासामध्ये यंदाचं म्हणजे अर्थात दोन हजार वीसचं हे नव्वं वर्ष होतं आणि त्यावेळचं क्षेत्र होतं वैद्यकीय क्षेत्र आणि म्हणून दोन हजार वीसला कोरोनाच्या महामारीमुळे हा कार्यक्रम संपन्न होऊ शकला नाही पुरस्कारार्थींची निवड करून झालेली होती परंतु कार्यक्रमाला योग्य मुहूर्त सापडत नव्हता आणि परिस्थिती निवळत नव्हती आता ती परिस्थिती निवळलेली आहे आणि आज आपण सर्वजण या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होतो आहोत आदरणीय बावसकर सर आणि त्यांच्या सौभाग्यवती आज हा वैद्यकीय क्षेत्रातला दोन हजार वीस सालातला पुरस्कार घेण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या फाउंडेशनच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आनंदाने स्वागत करतो सर मित्र हो दोन हजार वीसचा हा पुरस्कार आज आपण संपन्न करतो आहे दोन हजार एकवीसचा जो पुरस्कार आहे तो सामाजिक क्षेत्रातला आहे साधारणपणे एक महिन्याभरामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये देखील याच ठिकाणी याच दालनामध्ये तो कार्यक्रम संपन्न होईल मित्र हो मागाशी सांगण्यात आलं विंचू दंशावर जगप्रसिद्ध असं काम करण्यात आलेलं आहे त्यांचे फॉलोअर्स केवळ ते काम करतात त्या दवाखान्यापुरतं मर्यादित नाही जिल्ह्यामध्ये मर्यादित नाही आपल्या राज्यामध्ये मर्यादित नाही आपल्या देशातही दे मर्यादित नाही तर जगभर काम त्यांचं पसरलेलं आहे मग उल्लेख करण्यात आला की जागतिक जे काही मॅगझिन मेडिकलचं निघालं जातं की ज्याच्यामध्ये खूप अंती त्यांचा लेख छापला जातो त्यांचं संशोधन छापलं जातं अशा याच्यामध्ये आजची पुरस्कारार्थी आदरणीय डॉक्टर बावसकर यांचा समावेश आहे आणि आत्ता असा शोध किंवा आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे विंचूद अंशामुळे शंभर लोकांना जर रुग्ण झाले असतील तर त्यातले अठ्ठ्याण्णव रुग्ण बरे झालेले आहेत आणि त्याच्यावर त्या डॉक्टर साहेबांची मात्रा आहे हा जगातल्या अनेक देशांमध्ये यांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन यांनी दिलेलं यांनी केलेलं संशोधन हे पोचलेलं आहे असं एक असामान्य व्यक्तिमत्व जे जगाला प्रकाश दाखवण्याचं काम करते आहे अशा व्यक्तिमत्त्वाचा आज सत्कार आहे आणि त्यादृष्टीने नीलवसंतची वाटचाल ही चाललेली आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आणि डॉक्टर साहेबांचं स्वागत करताना त्यांच्या कार्याच्या उजाळा देत असताना मला कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कविता कवितेच्या ओळी या ठिकाणी आठवतात कवीने सांगितलं आहे हे सूर्यास्ताचे चार किरण हे सूर्यास्ताचे चार किरण खुडून आणले आहेत आजच्या भयान आणि असह्य रात्रीसाठी मला माहीत आहे ते देणार नाहीत प्रकाश ते पेटवणार नाहीत दिवे पण ते जागृत ठेवतील उद्याचा सूर्योदय तुमच्या मनातला आणि माझ्या मनातला खरनार काकांनी सांगितलेल्या कुसुमाग्रजांच्या ओळी तात्या साहेबांच्या ओळी थोड्याशा पुढे नेणारा मजकूर योगायोगानं माझ्या हातात आहे डॉक्टर साहेब तुमच्याविषयीच आहे तुमच्या व्यक्तिमत्वानुसार स्वभावानुसार तुमच्याविषयी बोललेलं ऐकायला तुम्हाला आवडणार नाही संकोच अरे क्या बात आहे मग तुम्ही जरूर ऐका त्यांना त्यांच्याविषयी बोललेलं आवडणार आहे हे माझ्यासाठी आत्ताच्या घडीला खूपच छान अनुभव आहे असा पाहुणा आणि असा आदर्श आपण सगळ्यांना आयुष्यभर लाभो दूरवरचं दुर्गम भागातलं ला खेडं लॅबची अनुपलब्धता गरिबी तंत्रज्ञानाचा अभाव हे काहीही ज्याच्या आड येत नाही उलट अडचणी म्हणजे उत्तम संधी असं ज्यांना वाटतं त्यांचं नाव हिंमतराव वैद्यक हा व्यवसाय किंवा उद्योग न बनता धर्म बनावा आणि रिटर्न्स ऑफ इन्व्हेस्टमेंट हे नोटांऐवजी जीव वाचवलेल्या रुग्णांमध्ये त्यांच्या सावरलेल्या आयुष्यांमध्ये ज्यांनी मोजलं त्यांचं नाव हिम्मतराव डॉक्टरांच्या जीवनात कोविडसारखे प्रसंग अगदी क्वचित येतात बघा आपण दोन वर्ष जिकिरीनं काढतो आहोत काढले आहेत डॉक्टरांच्या जीवनात कोविडसारखे प्रसंग क्वचित येतात आणि डॉक्टरांनी अहोरात्र काम करायचं असतं डॉक्टरांनी तिरडीवरच्या रुग्णाचं डेथ सर्टिफिकेट द्यायचं नसतं तर त्याला तिरडीवरून उभं करणाऱ्या डॉक्टरांचं नाव असतं हिंमतराव हे हिं माझे शब्द नाही आत्ता गेली दोन वर्ष ज्यांचा बोलबाला आहे ते कोरोना टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक जे डॉक्टर साहेबांपेक्षा वयाने लहान आहेत पण त्यांचे घनिष्ठ मित्र आहेत त्यांनी डॉक्टर साहेबांविषयी लिहिलेलं हे मनोगत आहे गुगलवरती ते उपलब्ध आहे तुम्ही जरूर वाचा अगदी मोजक्या शब्दात डॉक्टर संजय ओक यांनी लिहिलं आहे मला असं वाटतं कुठल्याही म्हणजे त्यांचा छापील बावस्करांचा छापील पुरस्कार परिचय जितका महत्वाचा त्याच्यापेक्षा हे शब्द हे जास्त मोलाचे आहेत तुमच्या माझ्या पिढीने ऋषी म्हणजे काय हे कधी पाहिलेले नाहीत ऋषी तुल्य व्यक्तिमत्व आपण जरूर पाहिली आहेत ज्यांच्या आठवणीत आपण आजचा कार्यक्रम करतो हो, आहोत ते आपल्यासाठी ऋषी नितकेच महत्त्वाचे होते पण बा डॉक्टर बावस्कर आणि त्यांच्या पत्नीविषयी जेव्हा मी वाचलं तेव्हा मला असं वाटतं की मी पाहिलेला पहिला ऋषी म्हणजे डॉक्टर बावस्कर नीलवसंत फाउंडेशनच्या वतीनं आपण त्यांचं आज स्वागत करूया मी डॉक्टर अविनाश सरांना अशी विनंती करते की त्यांनी बावस्कर यांचं यांचा सत्कार करावा स्वागत करावं आणि पुरस्काराचा विशेष सत्कार आपण नंतर करणारच हो। आहोत आजच्या कार्यक्रमाला सर्व मान्यवर आवर्जून उपस्थित आहेत आपण सगळेजण खूप दीर्घ काळानंतर भेटतो आहोत डॉक्टर अविनाश अंधाळे सरांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांचं स्वागत करावं यानंतर समितीचे सदस्य रवींद्र मणियार सरांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर सौ प्रमोदिनी बावसकर यांचं स्वागत करावं डॉक्टर सौ प्रमोदिनी हिम्मतराव बावस्कर यानंतर शिक्षण महर्षी आदरणीय बाळासाहेब वाघ यांचं स्वागत करते प्रध कुलकर्णी सर आमच्या परिवारातले ज्येष्ठ सदस्य माननीय सुरेश बाबा पाटील यांचंही स्वागत आम्ही इथे करतो ओम प्रकाश कुलकर्णी सरांना अशी विनंती आहे की त्यांनी सुरेश बाबा पाटील यांचा सत्कार करावा स्वागत करावा आपल्या सगळ्यांच्या मातृस्थानी असलेल्या आदरणीय नीलिमाताई पवार यांचं स्वागत नील वसंत फाउंडेशनच्या वतीनं शशीभाऊ जाधव यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि hmm. 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 यानंतर आपण प्रत्यक्ष पुरस्कार वितरणाच्या क्षणाकडे जाणार आहोत त्याआधी डॉक्टर चंद्रकांत संकलेच्या सरांना अशी विनंती आहे की त्यांनी डॉक्टर पती पत्नींचा परिचय करून द्यावा नमस्कार प्रास्ताविकातून आणि इतर निवेदनातून डॉक्टर बावस्करांबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला मिळालीच आहे डॉक्टर बावस्कर हे फिजिशियन आहेत एम डी मेडिसिन त्यांनी एम बी बी एस केलं नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून नंतर बिरवाडी आणि पोलादपूर इथे मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं हे अतिशय दुर्गम आदिवासी भागातलं कोकणातल्या प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत <coughs> मग त्यांनी पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेजमधून एम डी मेडिसिन केलं तेव्हा त्यांचं पोस्टिंग आव्हल होतं त्यानंतर त्यांनी पोलादपूरला परत काम केलं आणि सध्या ते महाड येथे स्वतःचं रुग्णालय चालवतात विंचू दंशावरील त्यांच्या संशोधनाबद्दल बोलण्यात आलं त्याचं असं झालं की त्यांची जेव्हा नेमणूक बिरवाडीला प्रायमरी हेल्थ सेंटरला झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की विंचू दंशाने इथे अनेक लोक मरतात आमच्या टेक्स्टबुकमध्ये असं फारसं लिहिलेलंच नव्हतं आणि मग त्यावरचे पारंपरिक उपाय करूनसुद्धा पेशंट मरतच होते हे पेशंट मुंबईच्या पंचतारांकित हॉस्पिटलला पाठवूनसुद्धा मरतच होते मग यांनी पेशंटच्या शेजारी बसून त्यांच्या नोट्स काढायला सुरुवात केली हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की अरे हे हार्ट फेल्युअरनी मरतात मग हार्ट फेल्युअरनी मरणाऱ्या पेशंटला जी ट्रीटमेंट द्यायची ती देऊन सुद्धा हे वाचत नाहीत मग सरांनी परत अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर आहे मग रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअरला काय देतात तर सोडियम नायट्रोप्रोसाईड नावाचं औषध आता सोडियम नायट्रोप्रोसाईड नावाचं औषध हे अतिभयंकर आहे यूसुद्धा द्यायला लोक घाबरतात त्याचा जो ड्रिप रेट आहे म्हणजे सलाईनचे ते थेंब पडतात तो दोन पाचनी बदलला तरी माणूस मरून जातो आज नाशिकसारख्या ठिकाणी मी माझ्या हॉस्पिटलमध्ये मा सोडियम नायट्रोप्रोसाईड देणार नाही पण यांनी पोलादपूरसारख्या प्रायमरी हेल्थ सेंटरला स्वतः रुग्णाच्या शेजारी रात्रभर बसून ला। हे दिलं आणि चक्क रुग्ण वाचला हे संशोधन त्यांनी लँडसेटला पाठवलं लॅनसेट हे जगातलं सगळ्यात प्रतिष्ठित असं वैद्यकीय नियतकालिक आहे लँडसेटमध्ये नाव येणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तिथे सरांचा पेपर छापून आला आठ दिवसात त्यांचं उत्तर आलं ही गोष्ट आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालची म्हणजे आजसुद्धा जे औषध द्यायला नाशिकमध्ये लोक घाबरतील असं पोलादपूरच्या पी एच सीला ह्या माणसांनी एकट्याने केलं मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण हे करतो पण हे किती लोकांना शक्य आहे खूप लोक मरत आहेत हे कोण देऊ शकतं तीन तासांनी त्याच्या पोटात दुखायला लागतं मग सरांनी नोंदी ठेवल्या काटेकोर नोंदी ठेवल्या कुठली लक्षण आहेत काय आहेत आणि रात्री जर कोणी आला पोटात दुखतं म्हणून ज्याच्या की पापण्या पडतायत हातावर कुठेही मार्क नाही तर ह्याला सर्पदंश झाला असू शकतो म्हणून त्याला जर वेळेत ट्रीटमेंट दिली तर जीव वाचतो ही संशोधक वृत्ती आहे हे शोधून काढायचं आहे आपल्या एरियातला असलेला आजार आणि त्यावरचा उपचार प्राझोसिनमुळे मॉर्टॅलिटी ज्याला म्हणतात म्हणजे विंचू दंशाची मॉर्टॅलिटी फॉर्टी पर्सेंट होती चाळीस टक्के ती एक टक्क्यापेक्षा कमी झाली आहे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत जे लोक मरत होते ते वाचायला लागले तर हे खरं संशोधन हे सरांनी अतिशय दुर्गम आणि ग्रामीण भागात कुठलंही बॅकिंग नसताना केलं सरांचं बालपण आत्ता सांगितलं देहेड नावाचं एक गाव आहे तिथं त्यांचा जन्म झाला जालना जिल्ह्यातलं अतिशय मागासलेलं आता जुनं पन्नाशीतली गोष्ट ही अतिशय गरिबीत बालपण केलं अतिशय म्हणजे आपल्याला आज जी गरिबी वाटते त्यापेक्षा कितीतरी जास्त गरिबीत कल्पना करू शकणार नाही असं कुठेतरी दुकानात काम कर कोणाच्या तरी देवळात काम कर असं करून सरांनी शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलं <coughs> हे सगळं झाल्यामुळे एक फायटिंग स्पिरिट की मी हे शोधून काढीन ही गोष्ट गरीबा गरीब लोकांसाठी महत्त्वाची आहे हे मी करीन हे त्यांच्यामध्ये आलं आजही महाडच्या त्यांच्या दवाखान्यात ना रिसेप्शनिस्ट आहे ना वॉर्डबॉय आहे ना नर्स आहे डॉक्टर पति-पत्नी स्वतः रुग्णांची काळजी घेतात सिरियस पेशंट जर आला तर डॉक्टर आठ तास ओपीडी बंद ठेवतात पेशंटकडे बसून राहतात हे जे ही जी आतून कळकळ आहे पेशंटचा जीव वाचावा यासाठी ही मला नाही वाटत आपल्यापैकी कोणी प्रत्यक्षात आपल्या आजूबाजूला बघितली असेल मी गेली तीस वर्ष वैद्यकीय व्यवसाय करतो म्हणून मला पण फार आश्चर्य वाटतं सर की असं काम आपण करतात एवढं करून सर थांबले नाहीत त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की महाडजवळच्या एका खेड्यातल्या मुली शाळा सोडतात किंवा कॉलेज सोडून देतात का तर दात पिवळे होतात म्हणून मग हे का होतं मग दात पिवळे व्हायचं कारण काय आहे तर पाण्यात फ्ल्युराईड आहे मग पाण्यात फ्ल्युराईड कुठून आलं मग त्याचा त्यांनी शोध लावला आणि मुक्त पाणी यांना कसं मिळेल याची व्यवस्था केली त्यांच्या लक्षात आलं शेतकऱ्यांना किडनी फेल्युअर होत आहेत आता किडनी फेल्युअरचे पेशंट बऱ्याच लोकांकडे येत असतील पण ह्यांना यांनी बारीक लक्ष दिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्यांच्या यांना कुठल्या पॉयझनिंगमुळे किडनी फेल्युअर होतंय ते पॉयझन कुठल्या पेस्टिसाईडमुळे येत आहे आणि त्याचा अभ्यास करून ते पेस्टिसाईड लोक वापरणार नाहीत याची त्यांनी व्यवस्था केली बुलढाणा जिल्ह्यात तर हे जे आपल्या मातीशी इमान राखणं आपल्या आजूबाजूच्या गोरगरिबांच्या आयुष्यात बदल होईल त्यांचा जीव वाचेल याच्यासाठी लागणारं अतिशय मूलभूत संशोधन हे सरांनी केलं आहे आणि मला वाटतं ह्याचं व्हॅल्यू अतिप्रचंड आहे म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनपेक्षा पण हे रोजच्या जगण्यातली याची माहिती आहे महती आहे डॉक्टर बावस्करांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सडेतोडपणा कदाचित खूप कष्टात आणि अतिशय गरिबीत बालपण गेल्यामुळे असेल पण कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता अतिशय स्पष्टपणे अतिशय सडेतोडपणे ते आपला वैद्यकीय व्यवसाय चोखपणे करतात म्हणजे पी एच सीला ते शिपाई पेशंट परत पाठवून द्यायचे रात्री बेरात्री आलेला कुठे कटकट म्हणून तर डॉक्टर बावस्कर अंगणात कॉट टाकून झोपत असत की आलेला पेशंट आपल्याला ॲक्सेप्ट करता यायला पाहिजे म्हणजे ही कळकळ जी आहे ही आपण शिकण्यासारखी आहे आपल्यातल्या अनेकांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी डोळसपणे चौकसपणे बघून त्यात काही चांगली गोष्ट करता येते का ही संशोधक वृत्ती जोपासावी याच्यासाठी त्यांचं आयुष्य आणि त्यांचं काम हे अतिशय आदर्शवत आहे आणि मला वाटतं की आज ते पुरस्कार घ्यायला आपल्या इथे आलेत हा आपलाच बहुमान आहे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही समाजोपयोगी आणि खरोखर तळागाळातल्या लोकांना किंवा रुग्णांना गरीब रुग्णांना मदत होईल अशा प्रकारचं काम करायला आपल्याला जर प्रेरणा मिळाली तर हीच त्यांच्या कार्याची खरी पावती ठरेल इतरही अनेक गोष्टी आहेत पण आपण त्यांचं भाषण ऐकणार आहोत आणि म्हणून मी इथे थांबतो थँक्यू संक्लेशा सर तू हो बोला बोला सॉरी <laughs> ॲक्च्युली uh, uh, हे सगळं करत असताना साहजिकपणे कुटुंबाकडे अतिशय मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होतं त्यांच्या पुस्तकातही त्याचा ते उल्लेख आहे की भाऊ रागावला वडिलांचं निधन झालं तेव्हा एक आठ वर्षाचा मुलगा विंचू दौशाने अतिशय सिरियस होता म्हणून त्यांच्या अंत्ययात्रेला गेले नाहीत त्याबद्दल गावातले लोक रागावले अशा माणसाशी लग्न करून संसार करणं हे किती अवघड आहे <laughs> याची आपण फक्त कल्पना करू शकतो तर डॉक्टर प्रमोदिनी बावसकर इथे आपल्याकडे आहेत त्यांनी त्यांना पूर्ण तोला साथ दिली त्या डॉक्टर आहेत आणि डॉक्टर इतर काम करत असताना संशोधनाचं काम आणि अभ्यास करत असताना त्या रुग्णांची सेवा करतात आणि डॉक्टरांच्या कामात पूर्ण मदत करतात मला वाटतं सगळ्यांसाठी आयुष्य समर्पित केलेलं असं हे आदर्श डॉक्टर जोडपं आहे धन्यवाद खरं म्हणजे संकल्याच्या सर मी त्याच मुद्द्याकडे येणार होते कारण हा फॉर्मल परिचय यांचा असूच शकत नाही कारण ही फॉर्मल माणसं आहेत की नाही मला माहिती नाही पण ही खरी माणसं आहेत संकलेच्या सरांनी सांगितलं त्याला एक थोडासा छोटासा अनुभव आ, मी जोडते म्हणजे आपण जरा तरबेज झालो दहा पंधरा वर्ष काम केलं की स्वतःला तज्ज्ञ म्हणवणारी मंडळी आपल्या आसपास आपण अनेक पाहतो पण आत्ता अलीकडे दोन हजार पाच साली मुंबईतून मघाशिमी मी म्हटलं टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओकांनी बोलणं झालं आणि सरांना असं कळलं की कुणाच्या तरी देणगीतनं व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकतं आता आपल्याला व्हेंटिलेटर हे खूपच गेल्या दोन वर्षात परिचयाचं झालं आहे त्या तोपर्यंत ज्यांनी विंचुदंशावरची लस शोधली त्यांना व्हेंटिलेटर हे माहिती नव्हतं हे स्वतः स्वीकारणं ते मान्य करणं आणि ते शिकण्याची तयारी दाखवणं डॉक्टर साहेब तडक उठले आणि मुंबईला गेले ते आठ दिवस ते चार पाच दिव आठ दिवसांनी आले ते आठ दिवस ते तिथे काय करतायत काय नाही हे मला वाटतं प्रमोदिनी मॅडमला ही माहिती नसेलच त्या आठ दिवसामध्ये ते व्हेंटिलेटर दिवसा काय आहे ते डॉक्टर साहेबांनी शिकून घेतलं आठ दिवस ते मुंबईत राहिले ते कसं वा चालतं त्याच्यासाठी काय लागतं ते कुणासाठी आपण कसं वापरू शकतो आणि आठ दिवस त्यांनी ते स्वतः शिकले ते मला असं वाटतं या वयामध्ये इतका प्रामाणिकपणा इतका अस्सलपणा असल्याशिवाय आणि स्वतःच्या जीवापलीकडे इतर माणसांवरती प्रेम केल्याशिवाय मला असं वाटतं इथपर्यंत पोहोचता येत नाही खैरनार काका म्हणाले डॉक्टर संकलेचा सर म्हणाले तसं की काही पुरस्कार हे माणसांना मोठं करतात मला असं वाटतं आजचा पुरस्कार ह्या माणसांमुळे मोठा होणार आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती ठरू नये बॅक टू बेसिक्स असं आपण म्हणतो की जीवन मरणाच्या खूप संधीप्रकाशातनं आपण गेली दोन वर्ष घालवली आहेत आणि आशा याच्यात एक भक्कम आशेचा किरण काय आहे तो आपण बघावा आणि आपल्या मुलांनाही जरूर दाखवावा असे हे डॉक्टर बावस्कर सर आहेत आजच्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी विजय कोठारी सरांना इथे बोलवते व्यासपीठावरील मान्यवर माझे मित्र सहकारी सखा डॉक्टर वसंत पवारांच्या स्मृतीस अभिवादन तसेच आमच्या फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य शंकररावजी कोल्हेसाहेब यांच्या प्रकृतीस आराम पडो ही सदिच्छा डॉक्टर वसंतराव पवार सम स्मृती पुरस्कार दोन हजार वीसच्या या पुरस्कार कमिटीने डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना त्यांच्या महान कार्याचा गौरव म्हणून गौरव करावा असं घोषित केलं त्यांना आम्ही फाउंडेशनतर्फे सन्मानपत्र प्रदान करीत असतो अशा सेवावृत्ती असलेल्या डॉक्टरला येण्या येणाऱ्या सन्मानपत्राचे वाचन करण्याचं सौभाग्य मला लाभलं हे माझं महत्त्व सौभाग्य आहे आणि आत्ताच डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे की डॉक्टरांच्या मिसेस होणं कसं असतं मला वाटतं शेजारी दोन्ही बसलेल्या आहेत त्या दोघांनाही हे माहिती आहे की डॉक्टरांचे मिसेस असणं काय माहिती नियमाताई मी योग्य तेच बोललो आता हे जे सन्मानपत्र आम्ही देत आहोत ते आमचं सन्मानपत्र ॲक्सेप्ट केल्याबद्दल आमचा गौरव वाढवल्याबद्दल हो आम्ही देत आहोत प्रति आदरणीय डॉक्टर हिंमतराव भावस्कर सस्ने नमस्कार अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपण शिक्षण घेतलं आहे आणि आपल्या नावाला साजेस असं सा हिमतीचं कार्य करून अवघ्या mm. जगाला उपयुक्त ठरेल असं आदर्शवत संशोधन केलं आपण वैद्यकीय क्षेत्रातील बाजारीकरणाला विरोध करत व्यावसायिक नैतिकतेच्या आधारावर गरजूंची सेवा सुश्रूषा केली संशोधनासाठी कुठलेही आर्थिक पाब पाठबळ वा मनुष्यबळ नसूनही कोकणासारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करत आपल्या सेवेचा वसा जो बसलात वैद्यकीय क्षेत्रातील प्रबोधन प्रलोभनांना आपण बोलला नाहीतच पण वेळप्रसंगी औषध कंपन्याशी आपण दोन हात केलेत आणि आपल्या सेवेचा वसा जोपासला आपण शोधलेली विंचूदंशावरील उपचार पद्धती आज जगभर मान्यताप्राप्त आहे नव्हे तीच सगळीकडे वापरली जात आहे लनसेट या जगातील अव्वल वैद्यकीय नियतकालिकाने आपल्या कामाचा गौरव केला विंचूदंश व सर्पदंशावरील आपल्या उपचाराबद्दल संशोधन करून आपण थांबला नाही आपली सुवृत्ती ती तिथं थांबू देणार नाही तर शेतकऱ्यांमधील किडनी फेल्युअर व थायरॉईडचा आजार यावरही आपण मूलभूत संशोधन प्रसिद्ध केलं आपल्या मातीतल्या सर्वसामान्यांचे आरोग्य विषे विषय विषय विशे प्रयत्न विशेष प्रश्न सोडवण्यासाठी नाविन्य पद्धत पूर्ण पद्धतीचा वापर हे आपल्या कामाचे वैशिष्ट्य म्हणूनच आपल्या स्तुत्य कार्याची दखल राष्ट्रीय नवे आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते हे अभिनमानास्पद आहे आपल्या या महान कार्याला नीलवसंत मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरच्या वतीनं वैद्यकीय वाध्यक वैद्यकीय क्षेत्राचा डॉक्टर वसंतराव स्मृती पुरस्कार दोन हजार वीस देऊन गौरवताना आम्हाला विशेष आनंद होत आहे आपल्यातून अधिकधिक रुग्णसेवा घडो व आपल्यापासून प्रेरणा घेऊन या मातीशी विमान विमान राखणारे अनेक संशोधक तयार होत हीच सदिच्छा नील मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर दिनांक एकोणीस अकरा एकवीस तो रावसाहेब थोरात गंगापूर रोड नाशिक धन्यवाद आणि यानंतर प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान सोहळ्याकडे आपण वळतो आहोत मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की आपण थोडंसं रंगमंचावर पुढे यावं आणि सर्व फोटोग्राफर्ससाठी विनंती आहे तुमच्यासाठीचा एक आपण हे देणारच आहोत कारण हा सन्मानाचा कृतज्ञतेचा सोहळा आहे जो आपण याची देही याची डोळा अनुभवणार आहोत आणि नंतर तुम्हाला त्याचा एक उत्तम फोटो मिळेल अशी व्यवस्था मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन थँक्यू डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांना आपण पुरस्कार प्रदान करतो आहोत आदरणीय बाळासाहेब वाघ सरांना विनंती आहे की आपण शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ आदरणीय बाळासाहेब वाघ सरांना विनंती आपण शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ डॉक्टर बावस्कर सरांना द्यावं त्यानंतर माननीय श्री सुरेश बाबा पाटील मानपत्र प्रदान करतील आपण टाळ्यांच्या गजरामध्ये डॉक्टर बावस्कर आणि पत्नींचं चिंतन करणार सर्वांना विनंती आहे की त्यांनी स्मृतीचिन्ह धनादेश डॉक्टर साहेबांना सुपूर्द करावा आणि डॉक्टर साहेब प्रमोदिनी बावसकर यांचाही शाल पुष्पगुच्छ देऊन येते सन्मान करावा जाएंगे पत्थर पिघल जाएंगे पहाड़ टूट जाएंगे पत्थर पिघल जाएंगे वैद्यकीय क्षेत्रातल्या नव्या व्यावसायिकांना डॉक्टर बावस्करांनी आपल्या समर्पित आयुष्यातनं हा संदेश दिला आहे आज डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार देताना नील वसंत फाउंडेशनला विशेष विशेष आनंद होतो सर्व छायाचित्रकारांसाठी आपण इथे एक फोटो देणार आहोत समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य सर्व प्रमुख अतिथी आणि डॉक्टर बावस्कर कधीपथ आपल्याला विनंती आणि यानंतर मी विनंती करते आहे डॉक्टर प्रमोदिनी बावसकर मॅडम यांना म्हणजे खरोखर पदरामध्ये निखारा बाळगणं म्हणजे काय हे आम्हा गृहिणींना खूप चांगलं जवळून समजेल आणि तुमच्याकडनं सहजीवन म्हणजे काय हे समजून घ्यायला आम्हालाही आवडेल व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे सर्व प्रेक्षक वर्ग सर्वांना माझा नमस्कार प्रथमत नीलवंत नीलवसंत मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर ह्या सामाजिक संस्थेचे सर्वे बहुआयामी व्यक्तिमत्व कैलासशी डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतीस मी वंदन करते असे हे नाशिक जिल्ह्याचे प्रेरणास्थान असलेले समाजाभिमुख कैलासशी डॉक्टर वसंतराव पवार हे आज आपल्यात नाहीत याची मला खूप खंत वाटते संस्थेचे संस्थापक कैलासासी डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतिपित्यर्थ जो पुरस्कार डॉक्टर बावसकरांना प्रदान करण्यात आला त्याबद्दल ह्या संस्थेची मी शतशा ऋणी आहे तसेच मी या संस्थेचे आभार मानते की आपल्या संस्थेने हा बहुमूल्य मान डॉक्टरांना देऊ केला आज आपली संस्था अतिशय मोठे कार्य समाजासाठी करत आहे समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचून त्यातील थोर गरिबांसाठी ग्रामीण भागातील जनतेसाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे काम करणे सोपी गोष्ट नाही पण हिरा हा कुठेही चमकतो आणि आपला देशवी प्रकाश सर्वापर्यंत पोहोचवण्याचे काम तो करत असतो आपल्या संस्थेने फार कमी वेळात एवढा नावलौकिक मिळवला आहे याचा मी मनापासून आदर करते आज डॉक्टर बावस्करांची पत्नी ह्याचा मला सार्थ अभिमान आहे गेल्या दोन वर्षात दोघांनी दोन हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांना बरे केले आहे जेव्हा करोनाचा रोग शहरात पसरत सुरुवात झाली तेव्हा मुलांनी स्पष्ट सांगितले तुमचे वय जास्त आहे तुम्हाला खूप धोका जास्त आहे तुम्ही गावाकडे निघून या पण आम्ही स्पष्टपणे मुलांना नकार दिला आणि रुग्ण तपासणी सुरूच ठेवले जेव्हा आपण वाईट ॲपरॉन परिधान करतो आणि हिपोक्राईटची शपथ घेतलेली असते तेव्हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये व्यक्ती म्हणून आम्ही सर्वस्व विसरून रुग्णांची सेवा करणे हेच ध्येय समोर ठेवले आणि एकही रेमडेसिवीर इंजेक्शन न वापरता केवळ वा गोळ्यांद्वारे लोकांना करोनामुक्त केले जे गंभीर रुग्ण होते जे गंभीर रुग्ण होते जे दवाखान्यात येत यायला तयार नव्हते त्यांना घरीच ऑक्सिजनची व्यवस्था करून दिली व घरीच असो उपचार केले एका मोठ्या वलयंकित माणसाची पत्नी म्हणून समाजामध्ये वावरणे हे खूपच कठीण आहे मी त्यांची पत्नी तर आहेच पण त्याच्या सर्व कामामध्ये त्यांची सहकारी म्हणून सतत सावलीसारखी त्यांची सोबत असते आपण दिलेला पुरस्कार हा वैद्यकीय संशोधनासाठी असून या पुरस्काराने त्यांच्या शिरोपेचा अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे आतापर्यंत त्यांना असंख्य सन्मानाचे पुरस्कार मिळाले त्यामुळे आमची जबाबदारी आणखीनच वाढत चालली आहे आपल्या कामामध्ये सतत सातत्य ठेवायचे थे असते त्यामुळे त्यांच्या कामात सहकार्य करण्याबरोबर त्यांना कौटुंबिकदृष्ट्या पूर्णपणे मोकळे ठेवणे अशा दुहेरी भूमिका एक पत्नी म्हणून करावी लागते आमचे लग्न ठरले तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितले होते डॉक्टर तर खूप उच्चार आहेतच पण ते इतके खूप आणि रागीट आहेत बघ काय करायचे तेच पहा ते म्हणाले असू पन... <laughs> दे मी म्हणाले असू दे लग्नानंतर फरक पडेल पण पण आता बराच फरक झाला आहे तरी पण तरी पण रुग्ण अजूनही खूप घाबरतात अपॉइंटमेंट घ्यायची असली तरी ती आधी माझी अपॉइंटमेंट घ्यायला सुरुवात करतात सामाजिक कार्यामध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचे योगदान देणाऱ्या डॉक्टरांची अखंड धडपड आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी असलेली ऊर्जा पाहून मन थक्क करते याशिवाय विविध क्ष क्षेत्रामध्ये त्यांना असलेली रुची त्यांना ताजेतवाने ठेवते अतिशय लौकिक मान्य पुरस्कार हा त्यांच्या कार्यामध्ये महिलाचा दगड ठरेल याची मला खात्री आहे त्यांच्या या अपूर्व योगदानामध्ये सहकार्य करताना खूपच आनंद आणि अभिमान वाटतो गंभीर रुग्ण आला की ते इतके इन्व्हॉल्व होतात की ते त्यांचे स्वतःचे राहतच नाहीत रुग्ण बरा होईपर्यंत इतक्या चक्रा मारतील की नाताईक सु म्हणतील डॉक्टरांना काही येतं का ये नाही व्हिजिट टू पेशंट बेड इज व्हिजिट टू पिलग्रेमेज रुग्णाला तपासणीसाठी भेटी देणे म्हणजे तीर्थक्षेत्राला भेट देणे असे आम्ही मानतो एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान म्हणजे माझे लग्न व्हायच्या आधी तीन तीन चार चार रात्र एक गंभीर रुग्णाजवळ बसून ते काढत असत दुर्दैवाने मृत्यू झाला तर ते रडत तर होतेच पण डेड बॉडीला पण इतके मारायची की इतके कष्ट करून मला यश दिले नाहीस विंचा दुर्दैवाने काही झाले जर पेशंट जर आला म्हटलं तर ते जागीसुद्धा होतील उत्तरं तर त्यांना यश मिळू व त्यांनी केलेल्या अखंड रुग्णसेवेमुळे अनेकांना जीवदान मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते नाटवंड वन्द... नाटवंड तर त्यांना विंचूबाच म्हणतात <laughs> <laughs> मुलं जरी कुठे हरवली तरी कोणीसुद्धा आणून सोडल हे बाबाचं घर आहे म्हणून <laughs> आपण दिलेल्या पुरस्काराने आमच्या वावस्कर कुटुंबियांच्या आनंदात खूप मोठी भर पडली आहे याचे कारण म्हणजे आमच्यावर मनपूरक प्रेम करणारे तुम्ही सर्वजण तुमची साबसकीची थाप आम्हाला अधिकाधिक काम करण्याचे बळ देते असेच आमच्यावर प्रेम करत राहा डॉक्टरांनी खूप कष्टातून अथक परिश्रमातून खडतर आयुष्य काढले व नावलौकिक मिळवला ह्याची मी साक्षीदार आहे व याचा मला अभिमान आहे पुरस्कारांनी जशी जबाबदारी वाढते तशी भूतकाळाची जाणीव होते आणि मग सर्वांच्यापर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू होते अनेक आठवणीचे अर्थपूर्ण चित्र मनात उभे राहते नियतीचे अनेक टक्के टोपणे टोपणे टोनपे टॉक्टांनी सोसले व सारे पचून रुग्णांना सतत मदत करत राहिले त्यांचे आयुष्य म्हणजे तारेवरची कसरतच होती त्यांचे जीवन चरित्र बॅरिस्टरचं कार्ट या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सर्व नमूद केले आहे त्यांच्या मनाचा मोठेपणा हा की ते पुढे कळग्यातून वाट काढत गेले पावलाखालच्या प्रत्येक वाटेवर सर्वस्व अर्पण करत गेले व नवीन संशोधन करत राहिले शेवटी वैद्यकीय संशोधनासाठी रुग्ण लागतो पैसा व ज्ञान खर्ची होते हे करत असताना हे करत असताना नकळत संसाराकडे दुर्लक्ष होते मूलभूत संशोधनाने जगामध्ये राष्ट्राची प्रतिष्ठा वाढते संशोधकाला स्वतःला अग्नीच्या स्वाधीन व्हावे हो लागते तेव्हाच राष्ट्राला ऊर्जा मिळते कुटुंबासाठी शिल्लक राहते ती फक्त राख त्यामध्ये त्यांनी चाचपडावे मिळेल ते घ्यावे नाहीतर विसरून जावे आज आपली ही संस्था प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करत आहे म्हणतात ना स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास अशा या उक्तीप्रमाणे आपण डॉक्टरांची डॉक्टरांच्या पुरस्कारासाठी म्हणजेच विंचूबाबाची पुरस्कारासाठी पुरस्कार निवड केली त्याबद्दल मी आणि माझे कुटुंबीय तुमच्या सर्व कार्याचा आदर करून आपले शतशा आभार मानते व माझे भाषण समजते <laughs> आणि यानंतर बाबा, डॉक्टर द हिंमतराव बावसकर आदरणीय डॉक्टर वसंतराव स्मृतीस अभिवादन करून मान्य व्यासपीठ इतकं काही बोलल्या गेलं माझ्याबद्दल काही शिल्लकच ठेवलं नाही हो आणि मला असं वाटतं की मी ह्याच ठिकाणी हे विसरून गेलो पाहिजे कारण पुढ्या मला नवीन नवीन वाट बघायची आहे हे जर मी लक्षात ठेवलं तर मी आंधळा होईल आणि मला आंधळं व्हायचं नाही जेवणा आय वॉन्ट टू बिकम ब्लाइंड ॲट द डेट वे आणि ताई सुधा बोडा माझ्याकडे आले होते ना साने गुरुजीची पुत्नी सुधा बोडा महाडला आणि तिनं माझ्याबद्दल सर्व वाचलं होतं रात्री सहा वाजता आले संध्याकाळी रात्री दोन वाजेपर्यंत ती रडत होते मी सांगत होतो नंतर ते म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही तुमचं सा आत्मचरित्र लिहायला पाहिजे हो सकाळी सकाळीनंतर हे गेल्यानंतर त्यांना मी साडी वगैरे सगळी केल्यानंतर त्यानं या त्या माऊलीने एक शब्द वापरला की साने गुरुजी असते तर तुला कडेवर घेऊन नाचले असते नाच वसंतराव असते तर दोघांनाही कडेवर नाचवलं असतं हो ते रावते म्हणूनच आज आपण त्यांचा दिवस साजरा करतो नील वसंत हे व्यक्तिमत्व महान होतं फार मोठं व्यक्तिमत्व होतं देशाने तुमच्यासाठी काय दिलं याचा विचार करायचा नसतो मित्र हो जन्मला जन्मला तुम्हाला या भूमीवर राहण्याची परवानगी व्हिसा ह्या देशाने तुम्हाला दिला याच्या पलीकडे तुम्हाला काय हवं आहे आज तुम्ही ब्राझील दुसऱ्या देशाकडे जा व्हिसा लागतो तो भेटत नाही या मातृभूमीने जन्म विषयाच्या पलीकडे तुम्हाला काय देणार आणि मित्र हो अगोदर प्रत्येकाने कमीत कमी पाच वाक्य तरी त्याला सांगता आले पाहिजे मी या, या मातृभूमीसाठी काय केलं सर्वजण संसारासाठी मुलासाठी सगळ्यासाठी जगतात पण मातृभूमीला विसरून चालणार नाही मातृभूमीला जगला तरच तुम्ही जगलात नाहीतर मेल्याच्या पलीकडे तुम्ही आहेत मला या माऊलीने सांगितलं तुम्ही गरिबीबद्दल सांगा अ गरिबीचं सांगणं म्हणजे चुकीचं आहे आज कोणीच गरीब नाही आज मजूर भेटत नाही सहाशे रुपये द्या तर येतो भेटतं का मजूर दिस इज अ फॅक्ट हु इज पुअर आज कोणीच आणि जो दिवस असाला ज्या दिवशी आपण गरिबीला विसरलो त्या दिवसापासून आपला देश लयाला चालला आहे शेतकरी मातीत का जात आहे शेतकरी नाराज काय त्याला कारणं हेच आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यापासून याच्यापासून खूप शिकायचं आहे आणि हे बसो, शिकणं फार महत्त्वाचं आहे आणि गरिबी किती असावी मला नाही वाटत माझ्या इतकी गरिबी कोणी भोगली असेल हो आणि ती मी परत परत उघडून टाकण्याचा प्रयत्न करत नाही कारण ते असं वाटतं की याचा आपण फायदा घेतो या गरिबीचा आणि तो फायदा कोणी घेऊ नये परंतु यांनी सामाऊलीने सांगितलं की तुम्ही गरीबदल थोडा बला मी तीनच गोष्टी तुम्हाला सांगले गरीबी किती होते मी ज्यावर बुलढाण्यात अभ्यास करायचो त्यावेळेस लाईट होते पण आमच्या घरात लाईट नव्हते माझे ते आपल्या रॉकेलची चिमणी ते फडक्याचं ते दिवा त्याला वाद केलेली आणि ते लावून देत मी वा अभ्यास करायचो आणि तिला जागाला माझा नऊ वाजता दहा वाजता ती म्हणायची अरे मेल्या बस झालं रॉकेल महाग झालं विजून टाक दिवा आज कॉम्प्युटर देतो तुला काय पाहिजे ते देतो तुला नवीन कपडे देतो तुला चांगली गाडी देतो पण वाज वा त्याच्याकडून काही एक वा एक, प, एक पान वाचल्या जात नाही रातभर अशी परिस्थिती शिक्षणाची एवढी वाट लागली उन्हाळ्यामध्ये मी उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी काम करत असताना मला शिकायचं आहे ही माझी फार गोडी कारण माझे वडिलांनी सांगितलं होतं जेव्हा रात्री आम्ही शेतात झोपायला जायचो ते बॅटरी महाराजांनी ते म्हणायचे हो बॅटरीनं अंधार कसा दूर होतो तू गेला म्हणजे अंधार दूर झाला पाहिजे आणि वसंतराव हे हो सेल्फ लाईटेड सेम मेड पर्सन होते स्वयंभूण स्वयंप्रकाश आहे ते वसंतराव आणि असं व्यक्तिमत्व आपल्या नाशिकमध्ये येऊन गेलं हो वसंतराव सांगायचे देवातला देव बघा दगडातलं देव बघू नका हे नाशिकचे गाडगे बाबाच होऊन गेले हो आपल्या भागात आणि हे करत असताना मी ज्यावेळेस मनात धरले की आपल्याला स्वयंप्रकाश होत तर उन्हाळ्यामध्ये काहीतरी काम करायचं म्हणजे पुस्तके घेता येईल फी भरता येईल हे बघा त्यावेळेस एक रुपया ह्या गाडीचा चाका एवढा मोठा होता आज लाख रुपये हे दोन आणण्यासारखे झाले आणि ते दोन आणि आम्हाला फी द्यायची आई एक तारखेला भरायला तर पंधरा तारखेपासून ते आईच्या मागं लागणं पडतात की मला दोन आणि एक तारखे लागेल बरं नाही तर तू शिक्षक असे खराब होते की गरीबाचा मुला मागून त्या मुला बघूनच त्याला टोन पे मारायचे हो आमचे शर्ट बघून ते बोलाय तू शर्ट सामना धुतला नाही का रे तुझे बटन लावले नाही का रे तुझी आई काय करते रे तुझ्या पॅन्ट कशी मळे हे सगळ्यातून आम्ही गेलो हो पण ते दिलेले दोन आणि मी चड्डी मध्ये पकडून शाळेत जायचो हे दोन आणि हरवता कामा नाही तेवढं पैशाले महत्व परत येईल का आणि ते जर आपण आणलं तर आपला देश सुवर्ण सुवर्णासारखा मोठा होईल जगात नंबर एकचा होईल आणि ही परिस्थिती आपण सुधारायची आज हो ज्या देशामध्ये वेळेला महत्व खूप येतं आरोग्याला महत्व कमी जातं पैशाला महत्व कमी येतो ते दुर्भाग्य आहे कोणी वेळ देत नाही तू लागले तर पन्नास हजार घे पण माझी वेळ घेऊ नका आणि जो मनुष्य वेळ देऊ शकत नाही तो आरोग्य सांभाळू शकत नाही कारण दोन असे लोक आहेत माझ्याकडे एक तास आराम करा काम करा व्यायाम करा इथे इम्पॉसिबल त्यांना समजत नाही एक तास व्यायाम केला म्हणजे माझे वीस वर्षे वाढणार आहे हो ते एक तासाची किंमत फार मोठी आहे ती आपण देता आली पाहिजे याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये मी शेतीत इतकं काम करायचो की वेग जो माझं आज देखील शेतीवर खूप प्रेम आहे काळी आई कधीही बेमान होत नाही लक्षात ठेवा काळी जमीन कधी का सेकंड हँड होत नाही आपण म्हणतो का जमीन सेकंड हँड घेतली त्यामुळे जमिनीला खूप फार महत्व आहे आणि त्यामुळे खूप माझं मी अग्रिकल्चर व्हावी हो माझी मनापासून इच्छा होती पण अशिक्षित घराण्यात चालतं काय तुमचं भावाने सांगितलं बीएससी पार्ट वन तुला डॉक्टर की गेलो डॉक्टरकडे न कळत डॉक्टर की माझ्या डोक्यावर मांडले हो न तर ॲग्रिकल्चरमध्ये खरंच आम्ही स्वामीनाथन सारखंच काही करता आलं असतं मला हो आणि देश हा फार पुढे नेता आला असा पण हे माझं दुर्दैव मी मेडिकल प्रोफेशनलकडे गेलो कारण ह्या प्रोफेशनलमध्ये काय डॉक्टर इक्वल टू मनी डॉक्टर इक्वल टू बिग हुंडा आणि डॉक्टर इक्वल समाजातला सन्मान त्याला काही नाही येत असले तरी तो सन्मानार्थी ही परिस्थिती झाली आणि ते उन्हाळ्यात खूप काम जमिनीवर एखादा करायचो मी शेतामध्ये त्या कुंदा काढायचा नागराचं वाखराचं एकच बैल होता म्हणून ते काम करायचं दोन महिने उन्हाळ्यात काम केल्यानंतर माझा चेहरा काळा होऊन जायचो आणि ते, ते काळा चेहरा गेल्यानंतर शाळेत जायची सरम वाटायची मला शाळेत गेल्यानंतर सगळे मुलं अरे तू काळा कसा झाला शिक्षक म्हणजे असा काळा का झाला पण यांना काय सांगायचं ह्या काळ्या चेहऱ्यामध्ये त्याच्या मागे किती सुंदरता किती स्वच्छता किती इमानदारी लपलेली आहे त्यामुळे मित्र जवळ शेतकरी येतो मला म्हणतात मी शेतकरी हे जाडा उडा मोगे माणूस गोगोरगड गट शेतकरी असतो वय शेतकरीच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे तू शेतकरी म्हणून आणि हे हे घडत असताना मग त्या एका वर्षी उन्हाळ्यामध्ये मला कामच नव्हतं मग हे का हॉटेलमध्ये वेटर म्हणून थांबलो ज्यावेळेस वेटर म्हणून थांबल्यानंतर काय होतं ते हॉटेलवाले मी इथले वापरून घेतात गरीबाच्या मुलांना हो काही काम सांगतात ते टेबल पूस ते का धुई ते का, ते का भांडे घास सगळे काम मी करायचो कारण काम पाहिजे ना त्यावेळेस मजूर होते पण काम नव्हतं त्यावेळेस पैसा नव्हता त्यावेळेस मजूर मनाचे कामाले होते पण दोन किलो धान्य द्या आता तसं नाही पैसा द्या धान्य नको उलट झाली सगळं त्यावेळेस भाकरी खायची सरम आता भाकरी ताजमहालमध्ये गेली असं दैव बदलत चाललंय <laughs> त्यावेळेस आम्हाला भाकरी द्यायची आमच्या ही सरमाटाची भाकरी खायची लोकांपुढं ते पोळे आणायचे त्यामुळे बाहेर सांगत आता उलट झालं पोळ्या काही म्हशी आणि भाकरी माणसं खाते उलटं घालतात तर याच्यानंतर ज्यावेळेस ते उन्हाळ्यात मी त्या हॉटेलमध्ये काम करत होतो मित्र मला नाव दहा वाजता त्यावर भूक लागायची हो भूक लागल्यानंतर ते काही देत नव्हते खायला पण ते भाज्याचा आणि त्या भोंडाचा आणि त्या आलू सगळा वाश्यात आणि भूक अजून वाढायची आणि ते मी काय करायचो मग ते कब्बशीमध्ये उस उष्टी राहिलेली मिसळ ह्या बावस्करनी खाल्ली आहे म्हणूनच मला काही रोग नाही झाला अजून त्याच्यानंतर ज्यावेळेस मला शिक्षण मा आई वाटलं सोडलं तुला शिकू शकत नाही एका मंदिरात पाच वर्ष राहिलो चित्रा मंदिरात सकाळी पाच वाजता उठायचं झाडून काढायचं एकाच संध्याचीवस झोपायचं नंतर कॉलेजमध्ये शाळेत जायचं ना अभ्यास कर परत यायचं सुट्टी लागली की आपले मुलं पळत येतात मला सुट्टी लागली मला सुट्टी लागल्यात मी त्या दिवशी काही सांगू शकत नव्हतो कारण मला घरी जायचं म्हणलं की ह्या महाराजांनी मंदिरात मी परत सांगितलं की तो परत येऊ नको तर ही भीती वाटायची हो हां ते मला द्यायची एक रुपया एक रुपया दिल्यानंतर आमची मोठी बहीण होती एक ती म्हणजे तू भातकं पोहरायला आणलंच पाहिजे तुझ्या भाषासाठी भातकं म्हणजे त्याच्या शिव चिवडा आठाने फी लागायची आणि ते आठाण्याचं भातकं न्यायचो आणि चालत जायचो त्या वयामध्ये शेतात आठ आठ दहा दहा किलोमीटर चालत जात होतो पण असो ही गरिबी ही गरिबी असल्यामुळे मित्र हो लक्षात ठेवा गरिबी जन्म घ्यायलाही दैव लागतं आणि ते दैव मला लागलंय आणि ह्यामुळे आता ही शेवटी खरीबी आता गरिबी विसरायला पाहिजे आता कोणी ऐकायला तयार नाही मुलं सगळे म्हणते तुम्ही भोगले असेल आम्ही कशाला भोगायची हा महात्मा गांधी नसते कपडे घालवत आम्ही तर पूर्ण कपडे घालायला पाहिजे ना धीस शुड नॉट हॅपन महात्मा गांधी कपडे का काढ याचा विचार केला का हो बॅरिस्टरने शूट घातलेला इंडियामध्ये आलेले कपडे घाऊन धोतर का नेसलं शेतकऱ्यांनी खेड्यातल्या लोकांनी त्यांना ओळखलं पाहिजे हा आपल्यातलाच माणूस आहे म्हणून त्यांनी हा पेहराव बदलला आज सुद्धा खेड्यातले लोक आमच्या महाडमध्ये सुद्धा ते चाकरमने राहतात मुंबईला आणि बाप बिचारा साधा असतो आणि त्यांच्या मुली हे हाय फाय होऊन येतात हे करून लगे लाल फायल सगळं हो लावून येतात असं वाटून यांची मुली म्हणून असो हा देश बदलत चालला आता बदलालाही पाहिजे कमीत कमी आपल्या आईवडिलाला तरी विसरू नका आई वडीलला जो विसरला तो सर्व विसरला हो आता हे करत आता संशोधनाकडे वरून कारण मला आता लाख रुपये घ्यायचे ना म्हणजे काहीतरी तुम्हाला सांगितलं पाहिजे नाही ते हे म्हणतील लाख रुपये घेऊन गेला चेक आणि काहीच बोलला नाही काय उपयोग दुसऱ्या वेळेस सांगून ठेवा सनवार तिले त्या ना, ना, and from the तर त्यामुळे काय झालं आता कोरोना ज्या वेळेस आला दोन हजार ना कोरोना नागा डिसेंबरमध्ये वुहान चायनामध्ये आला आणि दॅट कम फ्रॉम द वेट मार्केट म्हणजे मटणाच्या मार्केटमधल्या लोकांना निमोनिया झाला आता त्याच्यानंतर बघा इंडियामध्ये चौकं झालं किंवा कोरोना वाजव लॅबमध्ये सिंथसाईज केला चायनाने असं केलं हे काय होतं नाचता ये ना वाकडे लक्षात ठेवा कारण हे स्टडी झाला द बॅटमधला कोरोना व्हायरसची आर एन ए स्ट्रक्चर जशी आहे तशीच माणसातील कोरोना व्हायरसची आहे हे म्हणजे आर एस व्हायरस कुठून आलं वटवागुळीमधून आलं आता त्यावेळेस आपल्या देशात कोरोना नव्हता जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार वीस या तिन्हीमध्ये लँडसेट एन एम बी एम जे हे जे जर्नल हे जगातले नंबर वनचे ओनली कोरोना सगळ्या जर्नलमध्ये कोरोना येत होतं आणि असे तीन महिने कंटिन्यू प्रत्येकाचे बारा इश्यू मी वाचून टाकले कोरोना 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 सगळं स्टडी केलं कोरोनाचं कारण मला माहीत होतं आता ब्रिटिश अमेरिका इंडियाचा शंभर टक्के नंबर लागणार ला। आणि इंडियामध्ये कोरोना आला त्यानंतर स्टडी केला की मला कोरोनाची ट्रीटमेंट करायची आहे आय एम गोईंग टू ट्रीट बिकॉज इट इज अ नॅशनल नॅशनल कॅलॅमिटीज हे राष्ट्रीय कॅलॅमिटीज हो आणि याचा कोणीही फायदा घेऊ नये याची मदत करायला पाहिजे मग याच्यावर सं मला प्रिव्हेंट कसं कर करता येईल हे प्रिव्हेंट करण्यासाठी मग आम्ही काय केलं मी स्टडी केला होता सगळा आणि त्याच्यामध्ये एक वा एक संशोधन झालं होतं एम एम आर त्यावेळेस बघा मुलांना एम एम आर वॅक्सिनचे कॅम्प सुरू झालेत आणि ज्या मुलांना एम एम आर वॅक्सिन झालं त्याला कोरोना झाला नाही मग मी एम एम आर वॅक्सिनमध्ये काय आहे तर मी मिसल ममचं वॅक्सिनमधले जे अमानोआशीर आहे ते स्ट्रक्चर आहे ती सक्सेस सिक्स्टी पर्सेंट कोरोना व्हायरससारखी आहे त्यामुळे ह्या एम एम आर घेतलेल्या लोकांना तो कोरोना कोरोनाच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती होते म्हणून आम्ही दोघांनी पहिले एम एम आर वॅक्सिन घेतलं त्याच्यानंतर बी सी जी व्हॅक्सिन असं आहे इट किल्स द नॅशरल कॅलेम किती दुसरे दुसरे अँटीजन आले शरीरामध्ये त्याच्याविरुद्ध टी सेल किलर फॉर्म करतात म्हणून आम्ही बी सी जी वॅक्सिन घेतलं नंतर तुम्हाला आठवत असेल पा शरद पवार साहेबांनी सुद्धा बी सी जी घेतलं आणि बी सी जी व्हॅक्सिन इज ऑल्सो अँटी कॅन्सर वॅक्सिन आणि हे घेतल्यानंतर मग आम्ही तयार झालो आणि जेव्हा महाडमध्ये पेशंट यायला लागले डॉक्टरने काय कळलं ओपीडीमध्ये बाहेर दोर बांधले असे आडवेग टाकले सर्दी पडसं सांगा तिथूनच काय होतं जसे हे बाळम झाले आणि ते दुसरे झाले <laughs> ते मला मला इतकं वाईट वाटलं असे काय चाललं बॉस आपल्यातल्याच माणसाला दूर करायचं गाव मी ठरवलं आपल्याला जवळून पेशंट तपासायची आम्ही फक्त <laughs> ते मास्क लावायचो ते शीड लावायचो ते किट काय ते काही लावली नाही आम्ही बघू काय होतं ते असं तसं सत्तर वर्ष झालं गेलं तर गेलं कमीत कमी कोरोना शहीद म्हणून ते डिक्लेअर तर ते झाल्यानंतर पेशंट यायला लागले आम्ही ट्रीट करायला लागलो त्याला कपडे काढायचे ते जवळ तपासा सगळं हॉस्कल्टेशन करा सगळं आणि त्यामुळे पेशंट लवकर माझ्याकडे यायला लागले आणि लवकर आल्या मी ट्रीटमेंट चांगली करायला लागलो ट्रीटमेंट चांगली केल्यानंतर स्टँडर्ड ट्रीटमेंट तो स्टडी करून गेली ट्रीटमेंट तुम्हाला ते समजा कोल्चीसीन मेट दिलं मेटफॉन दिलं ॲस्प्रिन दिलं अँटीकॉगलंट दिलं बरोबर टायमावर अँटीबायोटिक केलं सगळं पद्धती देऊन इम्प्रुवमेंट पेशंट होत लागले आणि नंतर इम्प्रूव्ह झाल्यानंतर खूपच फ्लो आमच्याकडे आला पेशंट कमी झाले आणि ज्यांना ऑक्सिजन लागतं आता आमच्या मिशनने सांगितलं त्यांना घरी ऑक्सिजन लावायचं इंजेक्शन घरी देऊन जायचं कोणी इंजेक्शन बी द्यायला नाही पेशंटला डॉक्टर नाही म्हणते बस आपण जाणार नाही याच्या ते काय म्हणते अँटीजन पॉझिटिव्ह बघ आपल्याकडे यायचं नाही म्हणजे इथलं तिरस्कांना व्हायचो आणि ते झाल्यानंतर मग सगळी ट्रीटमेंट केली पद्धत झालं वॅक्सिनेशन आलं आणि सगळे पेशंट चांगले झाले कमी दोन ते अडीच हजार पेशंट गेले त्याच्यावर प्रबंध लिहिला आणि आता असं आढळण्यात आलं की आम्ही अँटीबॉडी केले लोकांच्या ज्यांनी व्हॅक्सिन केले ते ज्यांनी व्हॅक्सिन घेतले त्यांनी दोन डोज घेतले ते तर ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं नाही त्यांच्याकडे सिक्स्टी एट पर्सेंट इम्युनिटी आहे ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं त्यांच्यामध्ये सेवंटी टू पर्सेंट इम्युनिटी आहे याचा अर्थ आता हर्ड हर्ड इम्युनिटी आलेली आहे आय व्हीचा पेशंट संपले दिसतं की आय व्ही पेशंट आता नाही कालच टाइम्स ऑफ इंडियाला बातमी आली वन पेशंट बिकम निगेटिव्ह हिम हिमसेल्फ तसंच हे व्हायरसचं होणार वायरस हे रिसायकल आहे त्यामुळे इथलं भिन चालत नाही आता हे करत असताना नंतर दुसरं संशोधन काय भेटलं की आमच्याकडे लोक यायला लागले मेमरी कमी आहे लक्षात राहत नाही चालताना तोल जातो हातापायले मुंग्या येतात हेमोग्लोबिन नॉर्मल त्याचे पोटं काळे झालेले असे मग आम्ही त्याचं बी कॉम्प्लेक्स करून बघलो तर बी ट्वेल्व लेवल यांच्यामध्ये सगळ्यात कमी होते आणि मित्र आज तुम्हाला हा खरोखरचा मेसेज संशोधनाचा तुम्हाला देत आहे आपल्यात आपल्या सगळ्याची भावना अशी हिरवा भाजीपालन मटणामध्ये बी ट्वेल आहे हे चुकीचं आहे सगळं चुकीचं आहे बी ट्वेल्व हे इंटेस्टाईनमध्ये आपल्या आतड्यामध्ये जंतू असतात बॅक्टेरिया ते सिंथसाईज करतात आणि ते शरीरात जातं ज्यावेळेस तुम्ही अँटीबायोटिक जास्त घेतात तर तोंड आलं म्हणतात आपण त्याला म्हणतात बी ट्वेल्फियन्सी या बॅक्टेरिया मरतात त्यामुळे अँटीबायोटिकसुद्धा विचार करून घ्यायचं असतं आता भाजीच्या पाल्यावर पानावर हे बी ट्वेल्व बॅक्टेरिया वाढतात हो ज्यावेळेस तुम्ही पानं धुऊन टाकता त्यावेळेस बॅक्टेरिया जातात ज्यावेळेस तुम्ही शिजवता त्यावेळेस बॅक्टेरिया मरून जातात आपल्याला वाटतं मी पालकाची भाजी काढली मी टु बी ट्वेल्ड डेफिशियन्सी नाही बी डेफिशियन्सी इज व्हेरी कॉमन दुसरं मटण खाणारा म्हणतो मी तर नॉन व्हेजिटेरियन नो एजिजिशन बी टुवेल वर्षानुर्च पुस्तकात वाचून आलं आम्ही याच्यावर स्टडी केला न शिजवलेलं मटण लॅबॉरेटरीमध्ये बी ट्युएल किती आहे हंड्रेड पर्सेंट शिजवलेलं मटण नाईन्टी पर्सेंट बी ट्युएल डिसएफियर्स त्याच्यानंतर आदिवासी दोनशे मुलं आदिवासी मुलांचा स्टडी केला त्या आदिवासी मुलामध्ये आदिवा मुला बी ट्युएल इज इनफ मोर दॅन नॉर्मल मग असं का हे बघा प्रत्येक सायंटिस्टनी प्रत्येक आई बाबांनी विचारलं बाई माझा मुलगा अभ्यास करत नाही का माझा मुलगा नापास का झाला का मी किती टाईम देत त्याला त्याचे काय हे का प्रश्न विचारता आले पाहिजे सर्वांना तर का असं होतं तर मग आम्ही त्यांना स्टडी केला यांच्याकडे बी ट्युएल सफिशियंट कसं आहे आम्ही त्यांच्या घरी जाऊन स्टडी केला तर हे लोक खेकड्याचं मीठ त्याच्या खेकड्याचं मटण त्याच्यामध्ये सगळ्याचा जा बी टेल आहे आणि मासे हा अर्धेच बर्न करतात खातात हाफ फ्राईल सो त्याचा बिटवेल रिटर्न जास्त असतं का आदिवासी कधी वाटलं का तुम्हाला हातात बी बिसलेत घेऊन चालणार व्यवस्थित दाडी तरी जाण त्याचं जे पाणी पितो त्याच्यामध्ये बिटल बॅक्टरी आपण वाढतात आणि त्याला बिटल बॅक्ट पाणी पिरून आपण कोणाला सुजी माणसाला जावल भीती वाटते पाणीपुरीक खाऊ पण पाणीपुरीमध्ये बिट्वेल असतं एकदा तरी चौकात जाऊन खायला पाहिजे हा दॅट इज इम्पॉर्टंट नंतर हे केल्यानंतर बी ट्युएल असं का होतं ते सगळं स्टडी केल्यानंतर मग आम्ही त्याच्यावर ठरवलं की याचा इलाज काय आहे आता तोंडाना जरी बी एल गेले तर पोटामध्ये एक इंट्रेन्सिक फॅक्टर असतो ते फॅक्टर असणं महत्त्वाचं आणि त्यामुळे एल आपसार होतो काही लोकांमध्ये तो फॅक्टर नसतो काही लोकांमध्ये तो पोटाचा कॅन्सर झाला नसतो त्यामुळे आता तोंडावर पट्टी छिवून डायरेक्ट तोंडातून आपसार होणारं बी ट्युएल आलेलं आहे त्यामुळे कित्येक पेशंट असे मेमरी नाही विकनेस आहे आणि यांचं हेमोग्लोबिन नॉर्मल असतं पण त्यांच्या सीची साईज वाढलेली असते आरबीसी फार मोठ्या झालेल्या असतात त्यांची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली असते आणि हे संशोधन आता सुरू आहे आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यामुळे मित्र हो बी ट्वेल्पेशियंटी इन सोसायटी इज व्हेरी कॉमन आता खेड्यामध्ये लोकांना हार्ट अटॅक काय यावं व्हॉट इज द रिजन ज्या दिवशी बिस्लरी आली ज्या दिवशी आपलं कुकर आलं ज्या दिवशी आपण गरम करूनच खायचं <laughs> हे आलं शिळं अन्न खायचं नाही हे आलं त्या दिवशी रोग वाढले शिळे अन्नामध्ये बी ट्युएल वाढतं आणि ते आपण बायकाला सांगतो काय शिळं खाऊ घालते तुम्ही मला आमच्याकडे तर आम्हाला तर शिळं खाल्याशिवाय मला गोडच लागत नाही आणि त्यामुळे हे जे ना फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा खराब होतं अन्न व ट्वेल नाही आता हे बी ट्वेल डेफिशिएशनमुळे शरीरामध्ये शी, होमोसिस्टीन वाढते आता होमोसिचिन द्रव वाढला तो शरीरामध्ये फॅट वाढवतो फॅट वाढला की ह्या नसा ठीक पडतात पाईप जे रक्त वाहिण्या त्यात कडक बनतात ब्लड प्रेशर वाढतं हार्ट अटॅक येतो स्ट्रोक येतो मेमरी कमी होते आणि त्याचं गँग्रेन होतं एवढं डिफिकल्ट आहे बी ट्वेल आणि त्यामुळे खेड्यातल्या लोकांना कॅन्सर होणं किंवा हार्ट अटॅक कारण हे आहे बीट्वेल डेफिशियन्सीज याचा शोध लावणं महत्त्वाचं आहे कारण आता आम्ही आम्ही हे का सांगू राहिलो जे कोणी डॉक्टर नवीन असेल त्यांनी हे घेऊन जायचे हो शिजोरी आमच्याकडून शिजोरी वाटाना घेऊन जाऊ आणि हे करत असताना आता यांनी सांगितलं की ते आपला दुसरा कोणता रोग आपला थायरॉइड हे बघा थ या दहा वर्षामध्ये मॅडम थायरॉइडची रोखी खूपच वाढली या दहा पंधरा वर्ष झाले थायरॉइड काय झालं पडते इजी रुमद मला कायचं थायरॉइड आहे प्रत्येक बाई एक दिवस आडी महिन्याच पाळी रेगुलेत नाही थायरॉड निघालं पी शीओडी निघालं थायरॉइड निघालं कित्येक लोक असे केस घालतात थायरॉइड निघाले आता वाय हा प्रश्न विचारला पाहिजे आपण आता थायरॉइडचा आम्ही स्टडी केलं की आमच्या ओपीडीत एक म आठवड्यातून चार ते पाच पेशंट थायरॉइड घ्यायचे नंतर एक खेड्यातला मनुष्य आला ते म्हणजे डॉक्टर आमच्याकडे खडे मीठ खातो आम्ही आम्ही आयुडीन मीठ खात मग खडे मीठ मग मी त्या गावच्या लावचे दोन हजार लोकं तपासले एकालाही थायरॉइड नाही दॅन वी स्टडी की मीठ खाणारे जे आपले आयड्रोजन मीठ खाणारे यांचं ब्लड काढलं त्यांचं टी एस एस थोडं वाढलेलं यांच्यामध्ये अँटीबॉडी म्हणजे थायरॉइड परॉक्साईड अँटीबॉडी ते वाढलेल्या आणि त्यामुळे यांना हायपोथायरॉइड झालं आणि त्यांच्यामध्ये टी एस एस नॉर्मल अँटीबॉडी वाढले नाही आता याचे कारण काय हे जे थायरॉइडमध्ये मिठामध्ये आयोडीन आपण टाकतो इट इज अ इनऑर्गॅनिक आयोडीन आणि दिस सिनॉर लाईन कम्बाईन विथ थायरॉइड हार्मोन आणि थायरॉइड हार्मोन अँटीबॉडी तयार करतं आणि त्यामुळे हा होतं आणि ज्या आदिवासी शहर ज्या मीठ खातात खडेमीटेमधलं आयोडीन हे निसर्गातून म्हणजे समुद्रातून आले दॅट इज ऑर्गॅनिक इट इज नॉन अँटीजेनिक ते अँटीजेनिक नाही त्यामुळे अँटीबॉडी तयार होत नाही आता हा जो आयोडीन जो प्रकार झाला हा प्रकार सुरुवातीला का हिमालय प्रदेश किंवा जो कोल्ड कंट्रीज आहे कोट आपल्याकडे स्टेट आहे त्याच्यामध्ये त्या जमिनीतून आयडीन चालल्या जातं त्यांच्या पिकात आयडीन येत नाही म्हणून त्यांना गायटर वगैरे तिथं आय डीन आयडीन दिल्या जातं मग कोणी सायंटिस्ट मनात आलं बाबा व्हायनॉट प्रम्फॉर्मेंट नॅशनल प्रोग्राम आणि तो झाला नॅशनल प्रोग्राम आणि नॅशनल प्रो काय नॅशनल प्रोग्राम असा असतो की तो या तिथे बसलेल्या लोकांना आयडीन किती खायचं काहीच पाहिजे त्यामुळे युनिव्हर्सल आयडिनायझेशन झालं हो आणि त्यामुळे आपण आपण हायपोथायरॉइड व्हायला लागली हे कारण आम्ही इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश केलं म्हणून मला बोलायची हिंमत इथे आली आणि हे असं हे जे करत असताना आणि हे सगळं करत असताना संशोधन करत असताना ही इथलं पटून देणं कठीण असतो इंडियामध्ये कारण इंडियाचे लोक काय सांगतात माडमध्ये काय संशोधन होणार आहे याच्याकडे आहे काय पुस्तकाशिवाय अरे पुस्तकशिवाय नाही पण ब्रेन आहे ना व ट्रेन चांगलं त्यामुळे मित्रो हे जे करत राहणं संशोधन हे होत राहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर काय झालं आमचा मुलगा बुलढाण्याला असतो ते नेहमी कटिंग पाठवायचं हो मला आज दोन शेतकऱ्याचे किडनी फेडून मृत्यू यंग शेतकरी असे रेग्युलर यायला लागले अरे मला वाय कित लोकं किडनी डायलिसिस म्हणजे किडनी धुवायला गेले नेफ्रॉलॉजीसकडे किडनी डायलिस करायला लागले कोणी जमीन विकली सोनं विकलं सगळं विकलं पण डोंट टू द रूट ऑफ अ कॉज काय काय माहिती आहे प्रिव्हेन्शन इज अ मदर ऑफ क्युअर प्रिव्हेंशन आणि याच्या पुढचं वाक्य सांगतो डॉक्टर इज स्टुडंट टिल डेथ वेन ही सी जेज टू बी स्टुडंट इट डाई डॉक्टर हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो ज्या दिवशी तो विद्यार्थी नव्हतो त्या रोजी मेलेला असतो न आपण हे अनुभवी डॉक्टर आहे सगळे डोकं काळ पांढरं झालं ना हातात हे अनुभवी डॉक्टर आहे ते दहा अगोदर ट्रीटमेंट करतात हे अनुभव आहे का तुमचे वॉट हॅपन अन एस्टेड इन द वर्ल्ड यू मे स्टॉप टुडे आज इंटरनेटच्या पिरियडमध्ये कोणालाही माफ नाही जगामध्ये आठ दिवसात काय झालं तुम्हाला माहितीच पाहिजे तुम्हाला तशी ट्रीटमेंट करता आली ती करता नाही तर नोवड्याच कम्पेल आपण राहि मस्त आरामसे रिटायर होऊन राहायचं त्यामुळे आता ते चालत नाही आता हे झाल्यानंतर मी नंतर आम्ही ठरवलं की त्यांच्या गावाला जायचं त्या गावाला हे बघा खारपण पट्टा म्हणजे अकोला अमरावती आणि बुलढाणा जिल्हा या तीन याच्यामध्ये याला खारपान पलटा म्हणजे क्लेस आहे खारप खारी जमीन आहे आता इथल्या लोकच आम्ही ज्या भागात जास्त त्या खेड्यात गेलो तिथे आम्ही साठ शॅम्पल घेतले पाण्याचे तिथल्या जमिनीचे आणि रक्ताचे हे शॅम्पल घरी आणले माडला माडला आल्यानंतर त्यातले हेवी मेटल काढायचे म्हणून एका शॅम्पलची किंमत साडेचार हजार रुपये लागत होती आता त्याला किती पैसे का लागणार हो हे खर्च कुठून करणार आणि मला ट्रस्ट केला नाही मी ट्रस्ट का नाही केला एकदा ट्रस्ट केलं की तुम्ही कोणातरी मिंदी असता नंबर दोन ट्रस्ट केल्यानंतर तुम्हाला हिशोब ठेवणं पडतो ट्रस्ट केल्यानंतर त्या चॅरिटी कमिशनरला बरोबर अहवाल देणं पडतो आणि हे हे देत असताना तुमचं इंटेलिजंट वाया जातो खास जर तुमची कॅपिटल आहे ती वाया जाते आणि त्या कॅपिटलला धक्का लागला नाही पाहिजे तो धक्का न लागण्याचं काम म्हणजे मी ट्रस्ट केला नाही धक्का न लागण्याचं काम म्हणजे मला चांगलं कुटुंब भेटलं मला चांगले मुलं भेटले मला चांगलं वातावरण भेटलं त्यामुळे धक्का लागला नाही आणि तो धक्का न लागल्याचं फळ आहे ते चाकत आहे आता हे करत असताना जेव्हा मग मी माझं सगळे इंडियामध्ये मॅक्झिमम लोक लॅबोरेट मी चो कोचिनला फोन लावून एका आमच्या दोस्ताला विचारले की साठ सॅम्पल आहे ते म्हणून कमी पासष्ट हजार तर लागतील आम्ही पासष्टच भरले आणि आज देखील मॅडम मला कोणी विचारत नाही किती खर्च करायचे संशोधनाला नो बडी गोईंग टू आस वाय हेच आहे कारण तो तेच महत्वाचं आहे कारण वाय मोवळ की कारण त्याच्यापासून आउटपुट काही ना संताज मला आउटपुट एखाद्या वेळेस असा पुरस्कार भेटवलो दहा बारा वर्षातून <laughs> हा आणि खरोखर म्हणजे ते झाल्यानंतर त्याच्यात निघालं कॅडमियम आणि लेट बलरमध्ये कॅडमियम मातीत कॅडमियम आणि त्या पा पाण्यामध्ये कॅडमियम आता कॅडमियम आलं हो। कॅडमियम एकदा पोटात गेल्यानंतर किडनीमध्ये चोवीस वर्ष थांबतं किती वर्ष ट्वेंटी फोर इयर्स हाफ लाईफ ऑफ कॅडमियम आणि लेड असल्यामुळे ते लेडमुळे कॅडमियम अगेन आपसार होतं आता कॅडमियम हे फास्फेट मॅन्युअर जे फास्फेट स्फुरद याच्यामध्ये असतं आणि स्फुरद हे गंगेच्या का गंगेच्या रॉक्समधून तयार होतं आणि या रॉक्समध्ये नॅचरली कंडेमिटेड कॅडमियम असतं आता ते कॅडमियम सेपरेट करायचं त्या खताची किंमत दहापट पट वाढते दहा खताची किंमत वाढी तर शेतकरी गेले संपावर मोर्चावर त्यामुळं गव्हर्नमेंट जरा ते बॅलन्स राहतो प्रत्येकाला जगाचं हे आणि हे करत असताना मग आम्ही स्टडी केला की स्पॉसपेट तर हे दुसऱ्या प्रांतात टाकतो मग तिथे किडनी फेलिअर का नाही इट इज ए दिस क्ले सॉईल खारपान पट्टा क्ले सॉइडवर हे कॅडमियम चिट्टपट नसतं आणि पाण्यात गेलं की निसटून जातं आणि ते पिण्याच्या पाण्यातून तोंडात जातं मग याचा सोल्युशन काय आमच्या तिकडले आमदारांनी हे जेव्हा माझं अमेरिकेत पब्लिश झालं मग तिथं असेंब्ली क्वेश्चन काला असेंब्लीमध्ये रॉंग उत्तर दिलं गेलं उत्तर दिल्यानंतर त्याने सांगितले की असं संशोधन झालं आहे आणि आता त्या भागामध्ये सरफेस वॉटरनं फिल्टर देण्यात आलं आणि आता किडनी पेश किडनी फेल्युअरचे पेशंट कमी यायला लागले असं संशोधन म्हणजे ज समाज उपयोगी संशोधन वालवी डे टू डे संशोधन जेनेटिकवर संशोधन केल्यानंतर हा शंभर ला एक लाखातून एक रोग तो जेनेटिकना दुरुस्त होईल नोबेल अवॉर्ड भेटेल त्याला पण भारतासाठी ते उपयोगी नाही ते याच्यानंतर स्नेक बाईट आता स्नेक बाईटवर बाई काय केलं आम्ही हे बघा आमच्याकडे दोन वर्षामध्ये क्रेट बाईटच्या मने चावले तर वीस पंचवीस पेशंट आली पण एकही मुस्लिम आले नाही सगळेच हिंदू आले असं का म्हणजे आपण हिंदू हिंदूलाच क्रेट ओळख क्रिएट हिंदूच ओळखतो का मग आम्ही ज्या गावामध्ये मुस्लिम पन्नास पन्नास आणि हिंदू पन्नास त्या गावात गेलो तिथून पाच लोक हिंदू आले होते मुस्लिम नव्हते आले मुस्लिम कसे झोपतात आणि हिंदू कसे झोपतात मुस्लिम काठे खाटेवरच झोपतो हिंदू किती श्रीमंत असतात खालीच झोपतो मुस्लिम <laughs> मु मुस्लिम मरा ते मुस्लिम लोकच मत्सनी लावतातच हे मच्छरदानी काय करायचे आज मच्छर नाही तसेच छापतात त्यामुळे मच्छरदानी क्वाट किंवा नुसती मच्छर चांगली वापरली तर क्रेड बाईट होत नाही आमच्याकडे क्रेड बाईटचं प पर्सेंटेज शून्यावर आलं मॅक्झिमम मच्छर आम्ही फुकट वाटलं काही काही याच्यामध्ये जाऊन तसेच घोनस शाप घोनस तुमच्याकडे आजगर काय म्हणतात रसल वायपर हा चावल्यानंतर कॉमन कॉज ऑफ डेथ इज रिनल फेल्युअर आता इथे काय होतं प्रायमरी हेल्थ सेंटरचे डॉक्टर ट्रेन चांगले व्हायला पाहिजे हो तिथे पेशंट गेल्या एक अँपूल एस देता, देता। वी देतात की एस वी देत नाही रिॲक्शनला आणि तसेच पाठवून देतात त्या स्क्रेट रसेल वायपरला वीस अँपूल टू हंड्रेड एम एल ए वी जर भेटलं पाहिलं दोन तीन तासात त्याला रिनल फेरिअर होत नाही हे फार महत्त्वाचं आहे नंतर ज्या दुसरा एक म व्हायपर बाईट येतो तो, तो व्हायपर कसा असतो बघा माणूस शेतातून गवतातून चालला की चावतून व्हायपर पळून जातो तापडतो त्या शेतकऱ्याला वाटतं हे काय काटावर लावू तो सांगतो माझ्या पायाला काटा रूला डॉक्टर तेवढा हुशार नसला तो काटा रूला तो औषध देतो आणि सुजलेला असतो तो घरी जा म्हणतो तीस रोज त्याला रक्त पडायला लागतं पाचव्या रोज येतो शाक म्हणून जातो का रिनल फिनल मरतो तर ह्यावर आम्ही अभ्यास केला काटा रुतल्यानंतर कमीत कमी बारा तासाने सूज येते ताबडतोब सूज येत आणि हे चावल्या चावल्या सूज येते म्हणजे काटा रुपला सूज आले की इट इज अ स्नेक इट हे फार महत्वाचं आहे ग्रेट बाईटमध्ये सुद्धा अगदी हेल्दी मनुष्य होते रात्री झोपला जेवला चांगलं केलं मिड नाईटला चाव कारण हा साप जो असतो ना रात्रीच जागी होतो ते सापाचे दात जे असतात इन्सुलिन निडल किती बारीक असते तिथले बारीक असतात आणि झोपेत तो चावतो चावतो म्हणजे त्याला वाटतं रॅट हे काहीतरी म्हणून चावतो तो चावल्यानंतर माणसाला काहीच होत नाही मुंगी आल्यासारखं तो विसरून जातो काहीतरी मुंगी चावली असं म्हणून नंतर एक ते दीड आणि त्याचं पोट दुखायला लागतं उलटी होते लोकं म्हणजे तू जास्त जेवलास असून उलटी झाली झोपूत आहेत आणि तीन ते चार तासांनी त्याला पॅरलीस सुरू होतो उरउर खाली पॅरलिसीत आणि सकाळी दवाखान्या आणतात ट्रेन डॉक्टर नसला तो म्हणते त्याला पॅरलिस झालं इन्क्युपलाइट झालं मिनीजाईट झालं त्याचे एम आर आर कार्ड सी टी स्कॅन याच्या करता करताच मरून जातो आम्ही त्यावेळेस स्टडी केला की ग्रामीण भागातून मनुष्य आला जो खाली झोपरा आहे फ्लोअर बेडवर आता सांगला आम्ही का खाटेवर आणि ज्याला पेनिने मेन उठला मेन नाईट आणि टोशीस म्हणजे त्याला पॅरेस झालं तर डायग्नोज क्रेट वाईट आणि ते पुरवडात व्हाईट असे कित्यक डायग्नोज झाले आणि कित्येक संशोधन पुढं गेलं आणि कित्येक चांगले रोख झाले हो आणि त्यामुळे संशोधन करायचं मूलभूत संशोधन केलं प्रत्येकानं रोजचा पेपर जरी वाचला तर त्या भागातल्या अडचणी समजतात आणि त्या अडचणी डॉक्टरांनी पिकअप केला तर त्याचा खूप फायदा होतो आणि त्याच्यामुळे संशोधन पुढं होतं आता विंचूद अंशाचं जे संशोधन केलं त्याचं खूपच म्हणजे विंचू माझं काय मत आहे माझं विंचू बाबा बंद करून टाका आता दुसरं काहीतरी ठेवा कारण ते किती चिटकवलं बस झालं आता हाव मेनी इयर्स हां आणि हे काय पुढच्या जनरेशनला आपण द्यायचं आहे पुढच्या जनरली कशा आता उद्या माझं लेक्चर हे बघा ज्यावेळेस पुरस्कार मला डिक्लेअर केला यांनी मी यांना सांगितलं माझं भाषण ठेवलं तर मी येतो बरोबर <laughs> बर ना मॅडम <laughs> हां भाषण महत्त्वाचं आहे कारण नॉलेज गिव्हिंग इज इम्पॉर्टंट पॅरामाइट सर्वात मोठं देणगी असतं ज्ञान देणं आणि ते ज्ञान देण्यास करण्यासाठी माझं भाषण ठेवलं तर मी तसा पळत येणार पण तुम्हाला अशा पूर्ष कारण भाषण नाही जाण देऊ उदर फेर <laughs> कारण दॅट इज इम्पॉर्टंट मी आलो कशाला कशासाठी काय करायचं कुठून कुठं आलो कारण त्यावेळेस आता खरोखरच मला त्या समिती निवड समितीचं मी कृतज्ञ आहे कारण माझी आई म्हणायची अरे तू इतकं विंचा काम केलं काहीतरी तुला बक्षीगीशी काय भेटतं का नाही ती अशिक्षित बिचारे तेव्हा इतका आणि काय काय बक्षीस नाही म्हणलं आई विंचू कोणाला चावते खेड्यातल्या लोकाला खेड्यातल्या लोकांनी आणि शहर शहरात लोकांना विंचू चावल्या चावले चावल तेव्हा मला कुठे बक्षीस भेटेल पण ह्या समितीने कमी तुम्ही तेवढं <laughs> तर तेवढं त्यामुळं माझी आई आज असते तरी वाटल्याचं बरं काहीतरी कोणाला तरी विंचू चावला आज बरं संशोधन का करायचं असतं हे बघा अल्बर्ट आईस्ने केले न्यूटनने संशोधन केलं हॉस्किनने केलं रॉबर्ट कोनने केलं रोनाल्ड रॉसने केलं हे संशोधन केल्यामुळे आम्ही आज जगलो पण यांचे आता पैसा कमावल्यानंतर आईवडला पोचणार बाय सगळ्या पोचणार पण ज्या लोकांनी संशोधन कमाले तुम्हाला भाजी भाकरी तयार करून दिली त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं हो, का हो का के लो। या लोकांनी ते संशोधन आम्हाला दिलं पण आम्ही पुढच्या पुढीले काय द्यायचं आहे हे असं नवीन संशोधन करून पुढचे पिढीला देणंच म्हणजे खाल्लेल्या मिठाले जागणं आणि हे खाल्लेल्या मिठाले जागणं प्रत्येकानं व्हायला पाहिजे आणि त्यामुळे संशोधन हा प्रत्येकाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे अमेरिकेमध्ये हे बघा ज्यावेळेस अमेरिकेत अमेरिके गेलेले मुलं म्हणतात भास्कर साहेब माझं नाव माझं नाव एका संशोधनात टाकता का हो वाय अमेरिकेत फक्त रिसर्चलेस विचारतात तुम्ही कोणाचे कोणी याला विचारत नाहीत ओनली हाऊ मॅच पब्लिकेशन यू गॉट अँड पिअर यू यू याच्यात नाही तुझा कोण वळखीचा बाळा तुला कोणाची चिठ्ठी आणली इथं तिथं ते ती चालत नाही आणि हे आपल्या देशामध्ये नुकसान करू लागलं संशोधनाचं हाऊ मेनी रिसर्च हे केलं मी एका कॉन्फरन्स गेलो होतो सगळे लोक कॉन्फरन्स आले त्या पुस्तकाच्या स्लाइड दाखवायचे पुस्तकाच्या स्लाइड मॅने सर असं करा ज्याच्याकडे पुस्तकाच्या स्लायडनी आशालेच भाषण द्यायला लावं म्हणजे कोणीच येणार नाही भाषणाला त्यामुळे अशी परिस्थिती होता कामा नाही फ्लोरोशीचं सांगितलंय बरं विंचू दंशाचं ज्यावेळेस शे काम करत असताना किती प्रसंग असे घडले की ते माझ्या हृदयाला टच करून गेले टच करून गेल्यानंतर ज्यावेळेस मी बिरवाडीत गेलो भिरवाडी गेल्यानंतर काय आम्हाला लहानपण श म्हणजे पुस्तक शिकवलं सापान मरतो म्हणजे विंचवान मरत नाही तिथला कंपाऊंडरचा मुलगा दहा वर्ष दहावीतला आठ दिवसापूर्वी वारला होता जाऊन तो डॉक्टर साहेब माझा मुलगा वारला होता मग मग स्टडी केला काय होतं उलटी झाली घाम सुटला दरदोड नंतर करायला लागला दम लागला सगळं इजॉ आटॉप्सी क्लिनिकल अटॉप्सी पण ते सगळं पुस्तक वाटलं तर काहीच नाही त्याच्यात बॉम्बे पुण्याला फोन लावला प्रोफेशन म्हणजे तू काही इडिट आहे का बिंच स्क्वॉरफिट मार स्क्वॉरफिट कोणी आदमी मारताय क्या दिस द वर्ड ऑफ प्रोफेसर त्या बाबा डिस्करेज मग मी सोडलं की आपणच अभ्यास करायचा रात दिवस पेशंटवर बसायचो खूप स्टडी केला रात दिवस जागा नाही का आणि ना ना हे बघा माझ्याकडे संशोधन का झालं माझ्या आई मी पी एस सीला जॉईन झालो मित्र होतो माझ्या आईनं सांगितलं इथं शेतकरी येत असतात गरीब येतात ह्या खुर्चीवर पैसा जर खाल्ला तुझं जर जलामध्ये गेला तर जामीन द्यायला माझ्याकडे माणूस नाही अशी अशी माझी आई होती हो त्यामुळे करप्शन करायचं नाही आणि त्या खुर्चीवर बसल्यानंतर सगळ्यांना फ्री द्यायचं मी पण तेरा चौदा वर्ष सर्विस तर माझ्या पासबुकमध्ये मा फक्त दीड हजार होते इथं तर चौदा वर्षामध्ये कुठे कुठे जमीन घेतल्या जातात त्याला ठिंबा इतबी नसतात मग हे करत असताना मी पैशाकडे दुर्लक्ष केलं कमाईकडे दुर्लक्ष केलं पगार हेच येतू ठेवल्यानंतर त्यामुळे माझे जास्तीत जास्त वेळ जास्तीत जास्त बुद्धी कशाला वापरा लागली संशोधनाला मी जर पैसा कमवला तर एम डी झालो नसतो संशोधन झालं नसतं अजून दोन चार गाड्या घेतल्या असत्या भारी काय म्हणजे नवीन नवीन ना गाड्याचे नाव किंवा बंगले मोठे मोठे म्हण ते आता बी बांधले म्हणा युअर आय एम व्हेरी हॅपी टू डे दे इज नो प्रॉब्लेम पण इमानदारीनं चांगलं काम करूनसुद्धा होतं हे समजायला पाहिजे आणि ह्यामुळे संशोधन घडलं आणि सं ज्यावेळेस मग एकदा असं झालं की तिथे आल्यानंतर रोज एक पी एम करायला बॉडी याची हो पल्मरीमाची किंवा एक आठ दम लागलेला मुलगा आला मिंच ओवलेला यंग वुमन आहे कोणाची आई गेली कोणाची मुलं गेले हे बघून मला सगळं भीती वाटायची असं का झालं माझे आई वडील ती तिकडे बाबा तिकडे विंच मरशील मला आपण मेलं तर चालेल इकडे आता पण इथं संशोधन करणं पडतं कारण आपल्याला हे बघा गरज हे संशोधनाची जन्म आहे मला गरज दिसली होती आणि दिस बिकम मदर ऑफ माय रिसर्च आणि इट इज ट्रू फॉर टुडे आणि त्यावेळेस जेव्हा मी माझे के डी शर्मा प्रवेश होते त्यांना पत्र पाठवलं त्यांनी सांगले बा यू स्टे ॲट को कंट्रॅक्ट इट विल बी गोल्ड माइन फॉर युअर लाईफ इट इज ट्रू त्यावर शिक्षक असे होते की खरोखर गाईड करणार होते आजचे शिक्षक तर कसे माहिती त्या क्लास पुरेच तुम्हाला ओळखणार संध्याकाळी बार बजे दोघे बसलेले तुमची एकमेकाला ओळख होणार नाही हे <laughs> झाल्यानंतर <laughs> <laughs> न ते संशोधन करत असताना हे सगळं होत गेलं रोज च डाटा ठेवत गेला डाटा ठेवता ठेवता मी एक आर्टिकल पाठवलं हाफकीनला हाफकीनला लँडसेटला पाठवलं पब्लिश झालं आणि ते लेटर घेऊन मी माझ्या के डी शर्मा ज्याने सांगितलं तर गोल्ड मायन लेटर घेऊन सकाळी आठ वाजता ते खोलीवर गेलो रूमवर डीनवर डीन ऑफ हो जे जे हॉस्पिटल म्हणाले सर हे मेरा लेटर आहे इज मे लँडसेट मी ते हांड्रोड पॅन्ड्रोड पळत आले बाहेर हो बताओ तेरा लँगेट का लेटर किधर आहे मला वाटलं एवढं महत्व आहे बाबा संशोधनाला हे बघा संशोधन इज मी आमच्या सगळ्या लोकांना सांगतो युवर व्हॅल्यू शुड बी इन द डॉलर्स नॉट इन इंडियन रुपी डॉलर जगात चालतो पैसा भारतातच चालतो त्यामुळे मित्र हो संशोधनाचे उपकार जगावर होते आणि जे लोक पैसे कमावतात त्यांचे उपकार घरावर होते याच्या काही होत नाही त्यामुळे स संशोधन हा संशोधन इज रिस्पेक्ट रिस रिसर्चर इज रिस्पेक्टेड ओवर ऑल द वर्ल्ड पी एम अँड किंग इज रिस्पेक्टेड इन ओन स्टेट ओनली हा फार मोठा फरक आहे त्यामुळे संशोधनाची चव प्रत्येक विद्यार्थ्यांनी चाकली पाहिजे आणि ती चव एकदा भेटल्यानंतर मनुष्य पागल होतो त्याचं आपोआप लाईफ वाटतं कारण तुमच्याकडे दुसरं विचार येत नाही माझं कसं होईल काय होईल अँगसायटी येत नाही ब्लड प्रेशर वाढत नाही काय वाढत नाही यू आर हॅपी आणि ते संशय सातले आले पाहिजे एक दिवस काय झालं विंचावचा विंचूचा सहा महिन्याचं मूल आणि आई आली दोघांनी विंचू चावलं आणि ते मुलगं रडत होतं चावून चावून त्या आईला पहिल्यांदा आई झाली ब सिरियस स्वेटिंग होमेटिंग सकाळी ते मुलगं रडत होऊन आईला था आईने थानाला लावलं प्राण सोडला अरे आई मरते मी शपथ घेतली की याच्यावर संशोधन करणारच दहा वर्ष दिवस राज दिवस काम केलं सगळे पुस्तकं के एम के एम से एम जे जे सगळे बॉम्बे पुण्याचा सगळे हे काढून काढे सोडियम नाटोपुरसाईल वापरायलाच पाहिजे सोडियम नाटोपुरसेल वापरल्या नाही तर होईल आता लस आली लसवर ट्रायल केलं लस ट्रायल आल्यानंतर ते ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये कव्हर पेजवर स्कॉर्पियन दिला जर्नलच्या एट वी दोनशे टू हंड्रेड इयर्स ओट दर आठवड्याला निघतं त्याच्या कव्हरपेज व स्कॉर्पिओ फोटो आतमध्ये माझा आर्टिकल एडिटरी त्याच्यावर लिहिलं भारतातल्या डॉक्टरनी कॉन्ग्रॅच्युलेशन पाठवलं नाही कारण ते काय हे प्रोफेसर सुद्धा वाचत नाही गन सुद्धा वाचत नाही नुसतं मी तर बावसकर तू चांगलं काम केलं रे अरे काय केलं ते वाचा चांगलं बोलाय का तोंड दिलं काय केलं ते वाचायला पाहिजे ना तर त्यामुळे मग सगळा अभ्यास केला मॉर्टॅलिटी कमी आली आणि त्याच्यानंतर अ कुत्रं चावलेल्या पेशंटला क्रेट व्हेनम कसं वापरता येईल हे सुद्धा दाखवून दिलं मी जीवनामध्ये आणि ते आता पब्लिश होत आहे पब्लिश होत राहणार आणि पब्लिश डे टू चालतच राहणार स्मृतीवंश आता एक सून तिच्या सासऱ्याला घेऊन आली त्याचं वय होतं वय सत्तर सत्तर बहात्तर होतं मला काय झालं तुमच्या सासऱ्याला काय झालं सासरे काय झालं पण डॉक्टर साहेब यांनी एफ डी केलं ते कुठे ठेवलं माहीतच नाही मला काय झालं ते विचारतो एफ डीचं काय <laughs> बंद करा ते एफ डीचं काय विचारतो एफ डी म्हणून सुून तुम्ही खरोखर हिम हिंमत वन हॉन्टून म्हणलं तुम्ही एफ डी कुठे न विचारायला पण तिचा तिचा हेतू दुसरा होता मग डॉक्टर साहेब ह्या माणसाचं सगळंच विसरलो एफ डी कुठं ठेवलं कपड्यातच लघवी येते काय होते दॅट वॉज ए अल्झायमर डिसीज मग म्हणलं यांचे आई वडील आईवडलेला असे होऊन मेले बहिणीला असायचे भाऊ असायचे त्याची फॅमिली अल्झायमर मग ते मला एकदम खडकलं मी अल्झायमर डिसीवर स्टडी केला आता स्मृतिवोश हा रोग जे आहे ना ज्यावेळेस तुमची मेमरी जाते ज्यावेळेस एम आर आयमध्ये ते हिपो कॅम्पस नावाचं की मेमरीचं हे असतं अवयव ब्रेनमध्ये ते हिपो कॅम्पस खराब होऊन जातं आणि मेमरी खराब होते आणि तो एम आर आय मध्ये दिसल्यानंतर मग डॉक्टर लोक न्युरोल डायग्नोज करतात इट इज आल झायमर्डिज दॅट इज टू लेट अल्वर हायस्टनमध्ये हिपो कॅम्पस थोडं मोठं होतं थो, थोडं जरी मोठं होतं तरी केवढा झाला मनुष्य हां इट इज हिपो कॅम्पस सो so इम्पॉर्टंट आता हे हिपो कॅम्पसमध्ये ॲसिटील कोलिन नावाचं द्रव असते ज्यांना मेमरी टिकते आणि कोलिन एस्टेस हा तिथे एन्झाईम असतो त्यांना ती ॲसिड कोलिन कमी असून कोल्हा नाश करते आता ज्याच्यामध्ये एस्टेड वाढलं की त्याच्यामध्ये ॲसिड कमी होतं आणि त्याची मेमरी कमी होते मग मी स्टडी केला की कोलिंग कोलिनस्ट्रेज आपल्याला तपासता येईल का ब्रेनमधले तर काढता येणार नाही मग स्टडी केल्यानंतर असं आलं की आरबीसी ब्लडमध्ये ॲसिडी कोलिनस्ट्रेस लेवल इज इक्वल टू टू कोलिज्रेस इन हिपो कॅम्पस मग आम्ही कोलिन एस आरबीसी कोलिनिस काढलं तर काही काही रुग्णामध्ये खूपच वाढली होती पार्किन्सॉन डिसीज डिमेन्शियामध्ये तर त्यांच्यामध्ये निओस्टिग्निन्स हा ड्रग देऊन सुधारलं काहीमध्ये कमी होते त्याच्यावर निवस्टिग्निन दिम चालत नाही त्याच्यावर नेमेंटाईन दिलं आणि अर्ली असते ज्या घरामध्ये आईवडील निव अल्झायरनं मेले त्या मुलांचा मी निकोली असते का अभिषी दॅट वॉज असो रेज सो अर्ली डायग्नोसिस कॅन बी पिकअप बाय दिस दिस टेस्ट आणि हो ही पब्लिश झाली मोठ्या न्युरोलॉजी जर्नलमध्ये पण आहे ते आता होईल पुढे किती दिवसांना पण मुद्दा असा आहे माझी ईश्वराकडे एकच प्रश्न आहे सगळं काय होते सगळं काय भेटलं पण अभ्यास करायची वृत्ती नाश उदेता देता नये संशोधन करायची वृत्ती नाशू देता नये ती वृत्ती नाश झाली म्हणजे आपण कुठेही नसल कारण ही वृत्ती परमनंट राहणं महत्त्वाची अभ्यास करत राहणं कारण रोज मेडिकल सायन्स चेंज होतं आहे डेली कोरोना चेंज उरला डेली मेडिकल सायन्स चेंज होतं आणि मेडिकल सायन्स बोल आपल्याला पळता आलं पाहिजे आणि ते पळता आणण्यासाठी तुम्ही व्यायाम केला पाहिजे एव्हरीबडी शूड डू ए एक्सरसाइज पंचेस वर्ष झाले मी नवरा आम्ही दोन नऊ किलोमीटर रोज चालतो लास्ट फोर्टी फाय इयर्स माय एज इज सेवन्टी वन मी पाच तास कंटिन्युअस बोलू शकतो त्यामुळे व्यायामानं काय होतं मित्र व्यायामानं काय होतं डिप्रेशन कमी येतं फ्री रेडिकल ते सेलमध्ये तयार होतात ते नाश पावतात त्यामुळे मेंदू चांगला राहतो मेंदू फ्रेश राहतो सेल नवीन होतात रिक्रुटमेंट ऑफ द सेल्स नऊ फाईट फाईट करणारे आर्मर जे असतात आर्मी ती नवीन तयार होते शरीरामध्ये म्हणून आम्हाला कोरोना झाला नाही त्यामुळे रजिस्टन ऑफ द बॉडीज वाढतं कॅन्सर होत नाही फ्री रॅडिकल जमावून डायबिटीस होत नाही तुम्हाला एकजरसा फ्रेश राहतो झोप गोळ्याने घेता लवकर लागते लवकर जाग येतो मित्रत्वता वाढते दुश्मनी वाढत नाही आणि आपल्या आपल्या कामात तो बीजी असतो आणि आपल्या कामात बीजी असला म्हणजे त्याला सर्वस्व पावतं तुम्ही शेजारच्याकडे बघायला लागले की समजा तुम्ही स्वतःला विसरले जो स्वतःला विसरतो तुम्ही याला तर मूत्र हो आज आता सगळं संशोधन मी सांगितलंय हे हसल्यावर नेऊ नका हे संशोधन आहे हसणं हे टायमापुरतं राहू द्या पण मी काय सांगे लक्षात ठेवून कमी आपल्या मुलाजवळ आपला कोणी वळखीचा वो, असू त्याच्याजवळ पोहोचा आणि आपला देश सुजलाम सुबलाम होईल आपला देश मोठा कसावेल देश मोठा कधी होणार बारामतीत लोक का नावने ठेवतो आय हॅव गॉन बारामती मी विद्या विद्याप्रसारण काय दे हां तिथे गेल्यानंतर लेक्चर यानंतर तिथले टीचर हे बोलले हेड प्रिन्सिपल डॉक्टर साहेब शरद पवारची चिठ्ठी आली तरी आम्ही ॲडमिशन देत नाही मुलीला ना, अनलेस सी इज फिट फॉर युनो मेरिट दिसा लिसन प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये बारामतीमध्ये ग्रॅज्युएट झालेलं आहे मुली पहिल्यांदा ग्रॅज्युएट झाल्या आणि देवरात मुली ग्रॅज्युएट होतात ते घर सुधारतं ते गाव सुधारतं त्यामुळे आपल्याकडे तर बारावी बस झाली बाई याला तू चांगले चांगले येऊ राहिले हे मुलगी कशी लोटल्या जाईल घराच्या बाहेर हे वडील पाहतात हो ही परकरना बदलली पाहिजे आता आणि हे बंद व्हायला पाहिजे आणि कृपा करून मित्र हो आपल्याला जगायच चांगलं होऊन जागा काहीतरी शेजारसाठी जगा स्वतःसाठी जागा देशासाठी जागा आणि देशासाठी जगता जगासाठी जगता थँक्यू या बाबा <laughs> या विंचूबाबाचा दंश जसा तुम्हा आम्हाला झाला तसा तो अनेकांना पुढची अनेक वर्ष होवो आणि आपल्या सर्वांचं आयुष्य समृद्ध निरामय अशा कहाणीनं सुपल संपूर्ण हो एवढंच मला या क्षणी बोलावंसं वाटतं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे डॉक्टर साहेब म्हणाले तसं की आपण हसताना त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेऊया पण जाताना आज आपण इथून काय घेऊन जायचं आहे तर बाहेर डॉक्टर साहेबांची पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यामुळे आज आपण मोजक्या लोकांनी जे अद्भुत अनुभवलं आहे ते आपण त्या पुस्तकाच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचवूया आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो हो। आहोत मी डॉक्टर वी व्ही गायकवाड सरांना अशी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आभार प्रदर्शनानंतर वंदे मातरम होईल आणि कार्यक्रमाचा समारोप होईल डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नीलवसंत परिवाराच्या विनंतीला मान देऊन समोर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो आज नीलवसंत परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी डॉक्टर हिम्मतराव बावसकर व सौभाग्यवती बावस्कर या कुटुंबियांनी या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी अतिशय खुमासदार पद्धतीने आपले अनुभव कथन केले पण त्याचबरोबर एवढं वय झालेलं असूनही त्यांनी त्यांच्यामधला जो उत्साह आहे तोही दाखवून दिला सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाप्रती सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस किती स्ट्रॉंग असावा हेही सांगितलं आणि अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं नॉलेज हे डिसिमिनेट करायला पाहिजे दुसऱ्याला द्यायला पाहिजे हाही गुण मला वाटतं त्यांचा वाखान्यासारखा आहे नीलवसन परिवाराच्या वतीने या कुटुंबियाचं मी हार्दिक आभार मानतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय श्री बाळासाहेब वाघ माननीय श्रीमती नीलमाताई पवार व माननीय सुरेश बाबा पाटील यांचंही मी परिवारातर्फे आभार मानतो समोर उपस्थित मराठा विद्याप्रसारक समाजाचे सर्व आजी माजी पदाधिकारी व सन्मान्य संचालक यांचेही मी आभार मानतो नीलवसंत परिवाराने हा जो काही कार्यक्रम दरवर्षी घडवून आणतात त्यासाठी परिवारातले सर्व सदस्य नेहमीच झोकून काम करत असतात त्यामध्ये डॉक्टर वसंतराव वेळे डॉक्टर चंद्रकांत संकलेच्या डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी श्री पनव प्रणव पवार श्री प्रद कुलकर्णी श्री बाळासाहेब जाधव श्री नारायण तेटे श्री वसंतराव खैरनार सौभाग्यवती रंजना पाटील श्री विजय कोठारी श्री रवींद्र मनियार श्री शशिकांत जाधव डॉक्टर अविनाश आंदळे आणि या कार्यक्रमाला खरी स्फूर्ती देणाऱ्या प्राची डॉक्टर प्राची पवार या सर्वांचं मी परिवाराच्या वतीने आभार मानतो या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या घटकांनी जे योगदान दिलं त्यातले योगदान संगीतकार श्री प्रशांत प्रशांतजी महाबळ सूत्रसंचालन करणाऱ्या सौभाग्यवती मनीषा स्वरध्वनीची सर्व सर्वधुरा सांभाळणारे श्रीत राम नवले लाईट स्ट्रीम सांभाळणारे श्रीत खवले व त्यांची टीम थोरातालचे श्रीत पगार व सर्व कर्मचारी सर्व वृत्तवाहिनींचे पत्रकार स्टेज डेकोरेशनचे श्री सानफ फ्लेक्स बनवणारे श्री ताबासाहेब देशमुख प्रिंटिंगचं काम सांभाळणारे श्री तांबे प्रत्येक वेळेस नील वसंत फाउंडेशनला मदत करणारे स्वयंसेवक प्रशांतजी चौधरी भरत पाटील भाऊसाहेब डेरले गोरक्षनाथ मोरे स्वप्नील व श्री प्रशांत गावले आणि याचबरोबर आपण सर्वजण नीलवसंत फाउंडेशनच्या हा कार्यक्रम यशस्वी जाण्यास सा, होण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिलात या सर्वांचं मी हार्दिक आभार मानतो थँक्यू सर्वांनी उभं राहावं वंदे मातारमन याने आपला आजच्या कार्यक्रमाचा समारोप होतो आहे